करूं सगळ्यांना आता. ऍडमिट व्हायला लागले आहेत सगळेजण. करू हो, म्यूट करूया टेम्पररी. आवाज मध्ये येतोय ना. एक 2 मिनिटात सुरू करूया कार्यक्रम आपण अजून. चालू. चंद्रेश टिळक यांचे मी आपल्या मला भली मोठी यादी सादर करावी लागेल. मला भावलेले गुलजार या पुस्तकात टिळक सरांनीच म्हटल्याप्रमाणे बुद्धीचे तर्कशास्त्र नाकारता येत नसताना हृदयाच्या हाकेकडेही ज्याला दुर्लक्ष करणे जमत नाही, जमवता येत नाही, त्यालाच माणूस म्हणतात. प्रत्यक्ष आयुष्यातही टिळक सरांनी बुद्धी, भावना आणि तरल संवेदनशीलता यांची सुरेख सांगड घातली आहे. टिळक सरांची औपचारिक ओळख म्हणजे अर्थतज्ञ आणि NSDL समूहाचे निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष अशी करून देता येईल. NSDL, सेबी, मुंबई शेअर बाजार अशा भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित संस्थात 32 वर्षांहून जास्त काळ उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम केलंय. एकूण 40 वर्ष वित्तीय सेवा क्षेत्रात ते कार्यरत आहेत. देशातील अनेक नामवंत शिक्षण प्रशिक्षण संस्थात मानद व्याख्याता आणि त्यांच्या अनेक समित्यात सहभागी आहेत. विविध आर्थिक आणि गुंतवणूक विषयांवर देशभरात 3,500 व्याख्याने आणि इतर विषय मिळून आजपर्यंत 4,500 पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली आहेत. आजपर्यंत 29 पेक्षाही जास्त पुस्तके, ज्यांच्या 60 पेक्षाही जास्ती आवृत्त्या झाल्या आहेत आणि 3,200 हून जास्त लेख अशी त्यांची लेखन संपदा आहे. 1988 सालपासून सातत्याने अर्थसंकल्प विश्लेषण ते करत आहेत. 2023 साली कैलासवासी माननीय श्री नानी पालखीवाला यांचा याआधीचा याबाबतचा विक्रम त्यांनी पार केला आहे. हे सारं सांगताना खरंच धाप लागतीये. बहुतेक त्यांच्या दिवसाला 48 तास असावेत. श्री शेखर सर यांच्या वाढदिवसाची तारीख दिनविशेष मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये येते. यावरून त्यांचे लक्षणीय व्यक्तिमत्व लक्षात येईलच आपल्या सर्वांच्या. असे हे अत्यंत कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व, एक अत्यंत तरल मनाचा कवी, वाचनाचा ध्यास असणारा पुस्तक प्रेमी, आपले विचार निर्भीडपणे मांडण्याची ताकद असलेला मनस्वी लेखक आणि त्याच वेळी सामाजिक भान असणारा एक सहृदय भारतीय नागरिक
अशी शेखर सरांची ओळख आपल्याला करून द्यायला नक्कीच आवडेल. शेखर सरांची मुलाखत आज घेणार आहेत माझी कॉर्पोरेट दिंडी या यशस्वी पुस्तकाचे लेखक माननीय श्री माधव जोशी, शेखर सरांचे शाळा सोबती प्रज्ञा पावधी आणि विनायक आगते. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळत आहेत श्री सचिन केळकर. कार्यक्रम सुरू करण्याआधी एक लहानशी विनंती मी सर्वांना करते. वक्ते आणि मुलाखत करते सोडून इतर सर्वांनी आपले डिव्हाइस म्यूटवर ठेवावे, म्हणजे आपल्याला मुलाखत उत्तम प्रकारे ऐकता येईल. चला तर आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया. माधव सर, प्रज्ञाताई, विनायक सर, कार्यक्रमाची सूत्रे तुमच्याकडे सोपवतीय. धन्यवाद प्रज्ञाताई, आपल्या श्रेयाताई, त्याचबरोबर शेखर जी आमच्या बरोबर माझ्या बरोबर असणारे माधव सर आणि प्रज्ञाजी, सर्वांच मनपूर्वक स्वागत. आणि या मुलाखतीत आपण नक्की एन्जॉय करू ही मुलाखत. शेखरजी, पहिला प्रश्न, आपण शाळा सोबती आहोतच, तर त्या अनुषंगाने मला हे आठवत कि तुमच्या मातोश्री मालती टिळक आणि वडील नाना टिळक हे डोंबिवलीतले खूप जाणकार व्यक्तिमत्व त्या काळात होती. म्हणजे आम्हाला तेव्हाही त्या काळात दबदबा त्यांचा वाटायचा किंवा त्यांचं सामाजिक कार्याची सामाजिक वावराची जाणीव होती. तर त्यांचे कुठचे संस्कार तुम्हाला आजही आवर्जून आठवतात? प्रत्येकच आई वडिलाचे संस्कार प्रत्येकच मुलाला प्रत्येकच वयात आठवत असतात. आपल्या लहानपणामध्ये कदाचित त्याचा त्रास होतो म्हणून आठवत असतात. मध्यम वयीमध्ये आपण मुलांकडनं जेव्हा शिव्या खात असतो तेव्हा ते वेगळ्या संदर्भात आठवतात. आणि आता रिटायर झाल्यानंतर जेव्हा नातवंड वाढत असतात तेव्हा तर एक वेगळीच तुलना होते. परंतु वेळेच्या मर्यादेअभावी एक जर एक एक गुणवैशिष्ट्य त्या दोघांचं सांगायचं झालं तर आज मगाशी माझा उल्लेख करताना श्रेयाताई जसं म्हणल्या की हा प्रचंड वाचक आहे, हा संस्कार माझ्या आईचा आहे. आणि त्या बाबतीत माझा अजूनही माझ्या आईच्या बाबतीत तुलनेमध्ये मी एका गोष्टीत कमी पडतो आणि ती म्हणजे माझी आई वयाच्या 87व्या वर्षी गेली त्याही वेळपर्यंत आई हाताला लागेल ती सगळी पुस्तकं वाचायची, अगदी सायन्स फिक्शन सुद्धा. फक्त ती इंग्रजी पुस्तकं वाचत नसे, मी सायन्स फिक्शनला झुकूनही हात लावत नाही पण इंग्लिश मात्र वाचतो अशी परिस्थिती आहे. आणि माझ्या वडिलांचा जर संस्कार आठवायचा झाला तर वडिलांचा एक संस्कार मी आयुष्यभर पाळायचा प्रयत्न केला, कितपत यशस्वी झालो नाही मला कल्पना नाही, ते म्हणजे ज्या दिवशी आपली बीकॉमची परीक्षा झाली त्या दिवशी मला वडिलांनी सांगितलं होतं की आता आपल्या पायावर उभं राहायची प्रक्रिया सुरू करा. आणि त्याच वेळेला ते असं म्हणले होते की ज्या वेळेला तू नियमित उत्पन्न मिळवायला लागशील, म्हणजे थोडक्यात पहिल्या पगारापासून, तर लक्षात ठेवायचं की सगळाच पैसा केवळ आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी वापरायचा नसतो. आणि त्यामुळे विनायक तुला माहितीये की हा जो एक सामाजिक कॉन्ट्रीब्युशनचा भाग आहे आर्थिक दृष्ट्या तरी, त्या पूर्णपणाने माझ्या वडिलांचा आहे. आणि त्यामुळेच माझ्या 2 जून 1980 ला मी नोकरीला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दर वार्षिक उत्पन्नाचा केवळ फॉर्म 16 ची टोटल नव्हे तर आपण टॅक्स रिटर्न भरतो त्याच्या ग्रॉस इन्कमचा एक विशिष्ट पर्सेंटेज भाग हा काही संस्थांना जातो आणि लेखन पुस्तक त्याचाही जातो. त्यामुळे आई म्हणली की वाचन आणि वडील म्हणले की सामाजिक भान, या दोन गोष्टी मला संस्कार म्हणून जरूर जपायला आवडतील आणि शक्य झालं तर ते घरातल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायला आवडेल. खूप छान. ओके, तुमच्या या उत्तरामध्येच मला जो पुढचा प्रश्न विचारायचा आहे त्याचं थोडस उत्तर आलेलं आहे. म्हणजे मला विचारायचं आहे वाचनाची आवड आईच्या करड्या शिस्तीत तुम्हाला लागली, तुमचा वाचनाचा वेगही जबरदस्त आहे, वैविध्य भरपूर आहे, स्मरणशक्ती अफलातून आहे, आकडेवारी वगैरे सगळी चांगली लक्षात राहते तुमच्या, तर हे सगळं आईकडूनच आलेलं आहे का वारसा? पूर्णपणे. आणि नाहीतरी ही एक अनौपचारिक पद्धतीची चर्चा आहे. विनायक जसा माझा वर्गमित्र आहे तसं वैजयंती तूही माझी वर्गमित्रीण आहे, त्यामुळे शक्यतो आहोजाव नको. दोन गोष्टी तुम्ही ज्याचा उल्लेख केला आता मगाशी विनायकच्याही प्रश्नात होता आणि आत्ताच्या तुझ्याही प्रश्नात आहे की वाचनाची आवड आईच्या करड्या शिस्तीमुळे लागली. म्हणजे आमच्या काही घरगुती कारणांमुळे आईला तर दिवसभरात वाचायला वेळ मिळाला नाही, तर आई रात्री 10 ते 11 स्वयंपाकघरामध्ये दारं लावून वाचायची इतरांना झोप लाईटचा त्रास होऊ नये म्हणून.
आईच आईच्या काकांचं आणि माझ्या वडिलांचे वडील यांचे माझ्या वाचनावरती अत्यंत बारीक लक्ष होतं. आणि नंतरच्या काळामध्ये मी ज्या मुलुंड कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झालो त्या बापट सरांचं माझ्या वाचनाकडे ते मरेस्तोवर लक्ष होतं. आणि या चौघांची फिलॉसॉफी अशी होती की आपण कोणतंही पुस्तक जर मनापासून वाचलं तर ते तोंडपाठ झालं पाहिजे, आणि ते जर तोंडपाठ झालं नसेल तर मी मनापासून वाचलं नाहीये, ह्याच्यावरती कुठेही आर्ग्युमेंट करायला वाव नव्हता. आणि मुळातच आवडीची पुस्तकं किंवा आवडीच्या क्षेत्रातली पुस्तकं किंवा विषय किंवा लेखक डोक्यात ठेवून वाचायची पुस्तकं असं सूत्र जाणत्या वयापासून आजपर्यंत वापरल्यामुळे आणि वेळच्या वेळी त्याचा सतत उपयोग करत राहिल्यामुळे ते पुस्तक आणि ती आकडेवारी लक्षात राहते ही गोष्ट खरी. फक्त आकडेवारीच्या बाबतीत एक जरा अडचण इतकीच आहे की माझ्या व्यावसायिक आयुष्यातली आकडेवारी माझ्या लक्षात राहते. म्हणजे आता मी रिटायर होऊन 3 वर्ष झाली तरी सुद्धा NSDL च्या बॅलन्स शीट सकट सगळं लक्षात राहतं आणि 20 आजचे आणि आत्ताचे आकडे काय असतील याचा अंदाज डोक्यामध्ये असतो. पण कदाचित अनेक पुरुषांच्या बाबतीत होतं की नाही मला माहिती नाही, पण माझ्या बाबतीत होतं की बायकोचा आणि लग्नाचा वाढदिवस मी सोयीस्कररित्या विसरतो असा माझ्यावर आक्रोश लागतो. ही आकडेवारी सोडली तर मला आकडेवारी लक्षात राहते. धोकादायक प्रकार आहे, अगदी धोकादायक प्रकार आहे आणि तो जाणीवपूर्वक घेतलेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. त्याच्यात एक दुसरा भाग कदाचित असा असेल की माझी जी 39 वर्ष सर्व्हिस झाली त्यातली जवळजवळ 32 वर्ष सर्व्हिस ही डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये झाली. NSDL ही जगातली एक अग्रगण्य डेटा मायनिंग कंपनी आहे, त्याचा मी चीफ रिस्क ऑफिसर होतो. त्यामुळे डेटा हे केवळ माझ्या आवडीचं नव्हे चरितार्थाचं साधन होतं आणि त्यातही माझ्या करिअरची सुरुवात मी कॉम्प्युटर प्रोग्रामर केल्यामुळे कुठचाही पॅटर्न सेट डोक्यात राहतो म्हणून कदाचित आकडेवारी लक्षात राहत असेल. आणि अगदी छोट्या वाक्यात पुढच्या प्रश्नाचं जे ह्याच प्रश्नाचं पुढचं उत्तर देतो. थोडं असं होतं की आकडेवारीपेक्षा सुद्धा मला त्याच्या इंटरप्रिटेशन मध्ये जास्त भाग महत्वाचा वाटतो. मग जर इंटरप्रिटेशन आपल्याला करायचं असेल तर तो डेटा बघत इंटरप्रिटेशन केलं तर माझ्यातल्या वक्त्याला ते पटत नाही, त्यामुळे मग ती कदाचित आकडेवारी नकळत लक्षात राहत असेल. शेखर, तुम्ही डोंबिवलीकर असल्यामुळे शाळेच्या जीवनापासून डोंबिवलीत आहात, त्यानंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, तर शाळा कॉलेज याबद्दल काही ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आणि त्या काळात कुठची बक्षीस मिळाली किंवा या हे जे काही आता यश आहे या यशाची कुठे चाहूल तिथे लागली होती का? आणि मित्रमैत्रिणींशी त्यावेळेचे आजही संपर्क आहे का? 2 गोष्टी. शाळेचा विचार करायचा झाला तर आपण तिघही 10वी SSC च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे तुमच्यासारख्याच माझ्याही 3 शाळा झाल्या की त्यावेळेला आपल्याकडे साधारणपणे बालवर्ग ते 4थी एक शाळा असायची, 5वी ते 10वी दुसरी असायची, 11वी आपण शाळेत केलं आणि मग कॉलेजेसनं गेलो. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये फणसेबाईंची शाळा, नंतर जोशी हायस्कूल 75च्या 10वी SSC चे आपण तिघही पहिल्या बॅचचे विद्यार्थी आणि 11वी साऊथ इंडियन मध्ये केलं. मोकळेपणाने सांगतो, मगाशी तू ओळख करून देताना किंवा श्रेया त्यांनी ओळख करून देताना जी ओळख केली त्यातला एकही सद्गुण दुर्गुण शाळेच्या जीवनामध्ये माझ्यामध्ये होता असं मलाही वाटलं नाही आणि माझ्या शिक्षकांनाही वाटलं नाही. कारण शाळेमध्ये मी केलेली एकमेव स्पर्धा नेहमीप्रमाणे वर्गात बडबड करत होतो, त्या दिवशीचं वैशिष्ट्य इतकंच होतं किंवा वैगुण्य इतकंच होतं की मी वर्गात बोलताना पकडला गेलो, त्याची शिक्षा म्हणून केलेली एकमेव स्पर्धा होती. शाळेमधलं माझं वर्णन जर करायचं झालं तर हा एक अत्यंत डेंजरस मुलगा अशी होती. याचं कारण असं की मनात आलं तर मी कुठचीही गोष्ट शारीरिक किंवा बौद्धिक जोरावरती करू शकेन अशी ती क्षमता होती, परंतु त्याचं जे चॅनलायझेशन होतं ते फार मोठ्या प्रमाणावरती शाळेमध्ये झालं असं मला वाटत नाही. याचा मी दोष शाळांना किंवा माझ्या शिक्षकांना देणार नाही, तो दोष असला तर तो माझ्यातला आहे. माझ्यातलं खरं ट्रान्सफॉर्मेशन हे काही शाळा बाहेरच्या घटकांमुळे झालं आणि त्याची फार मोठी प्रगती ही नंतरच्या काळामध्ये मी जेव्हा मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी झालो आणि त्याची प्रामुख्याने बोलायचं झालं तर बापट सर आणि भावे सरांचा विद्यार्थी म्हणून गणला जायला लागलो, त्यानंतरच्या काळातली ती माझी प्रगती आहे. शाळेत माझ्याविषयी असलेली कल्पना असेल तर ती एकच होती की हा मुलगा चांगला खेळाडू होऊ शकतो, परंतु माझ्या पायाच्या काही विशिष्ट प्रॉब्लेममुळे त्यावेळेला मी फार मोठी करिअर त्याच्यामध्ये करू शकलो नाही. पण शाळेच्या बाबतीत एक मात्र झालं किंवा शालेय जीवनात एक मात्र झालं की माझं वाचन हे जे मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं हे शाळेच्या जीवनामध्ये झालं. कारण जसे माझ्या समकालीन
किंवा माझ्या नंतरच्या बॅचच्या मुलांशी माझी मैत्री होती, त्यावेळेच्या डोंबिवलीचं स्वरूप असं होतं की डोंबिवली खूप लहान होती आणि सगळेच सगळ्यांना ओळखायचे, आणि एखाद्या तिराईत माणसाने आपल्या मुलाला सल्ला दिला तर त्या मुलालाही काही वाईट वाटायचं नाही आणि आई वडिलांनाही राग यायचा नाही. त्यामुळे माझ्या वाचनावरती माझ्यापेक्षा मोठ्या बॅचेसचे असलेले विद्यार्थी असतील, मग श्रीराम शिदे असतील किंवा त्यांच्याही पेक्षा मोठे असलेले अविनाश जोशी असतील, यांचं त्या डोंबिवलीच्या वातावरणामुळे, नंतरच्या काळातल्या मामा देवस्थळी सुधीर जोगळेकरांसारखे माणसं असतील यांच्या देखरेखीखाली माझं वाचन झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेच्या प्रत्येकाला आपल्याला हौस असते की आपण पुस्तक वाचलं की त्यातली सुभाषित लिहून ठेवायचो, स्पर्धेत भाग घेतलं नाही तरी सुद्धा, परंतु त्या सुभाषितांच्या पलीकडे जात त्याची थीम लिहून ठेवायची. म्हणजे आता जसं आपल्या ग्रुपवरचा कौशिक लेले पुस्तक परिचय करतो, तसं साधारणपणे 7-8 हजार पुस्तकांचं लिखाण होतं काळाच्या ओघामध्ये. त्या वयामध्ये कुठे गुल झाल्या हे कळलं नाही, का त्याचं महत्व कळण्याचं ते माझं वय नव्हतं. शाळेतल्या या आठवणी आहेत, कॉलेजमधल्या आठवणी हा एक वेगळा विषय आहे, त्याच्यात वयस अपेक्षेपेक्षा सुद्धा बाकीच्या गोष्टी होत्या. आजचं जे माझं वक्तृत्व आहे त्याची संपूर्ण पाया रचणं आणि त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती इमारत बांधणं हे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये झालं, एवढं नक्की सांगू शकेन. नाही शेखर, यावरतीच एक प्रश्न आहे, म्हणजे ही मुलाखत आहे ही काही खुपण्यासाठी दुखण्यासाठी नाही, तो कार्यक्रम 9 वाजता आहे रात्री, तर त्यासाठी एक म्हणजे मला विनायक आणि प्रज्ञा यांनी सांगितलं होतं की काहीतरी कॉलेजमध्ये शिक्षा झाली होती आणि त्याच्यामधून ही जी आता व्याख्यान आहे त्याची सुरुवात त्याच्यावरून झाली, म्हणजे हे काही सांगण्यासारखं असेल तर सांगायला हरकत नाही. आता लपवण्यासारखं काही आहे, माझं वय शिल्लक राहिलेलं नाही पहिली गोष्ट, आणि त्याच्यात खुपण्याचा काही भाग नाही. शाळे कॉलेजमध्ये असताना 12वीमध्ये फार स्पर्धा मी काही केल्या नाहीत, कथाकथनाची एक केली तेवढीच आणि सुदैवाने त्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं होतं, पण ते तेवढंच होतं. पण FYSYTY मध्ये मी महाराष्ट्रात एकही अशी नामांकित स्पर्धा स्टेट लेवलला, आता माझा रेकॉर्ड आजच्या वर्षी कॉलेजच्या गॅदरिंगला माग करत होतो आणि ते डान्स करताना पकडला गेलो. मध्यंतरीच्या काळातला माझा शारीरिक आकार पाहू जाता याच्यावर विश्वास बसणार नाही, परंतु आजही थोडीफार प्रॅक्टिस केली तर चांगल्यापैकी नाचू शकतो एवढं कौशल्य माझ्याकडे नक्की आहे, तो प्रयोग करण्याची इच्छा नाही. परंतु त्यावेळेला मी पकडला गेलो आणि त्यावेळेला माधव तुम्ही त्याला तुम्ही त्या सरांना ओळखता, प्रभाकर कृष्णाजी भावे, पीके भावे म्हणून मला इकॉनॉमिक्सला प्रोफेसर होते, अँड इन गुड सेन्स ही वॉज अ टेरर. त्यांनी सांगितलं की उद्या येऊन भेटायचं आणि भावे सरांनी भेटायला बोलावलं, याचा अर्थ अत्यंत स्पष्ट होता की एक तर ते आई वडिलांना घेऊन सांगायचं, कारण मी मुलुंड कॉलेजचा विद्यार्थी ज्याचं वर्णन बापट सरांची शाळाचं केलं जायचं, त्याच बापट सरांचा पोदार मधला माधव तूही विद्यार्थी आहेस, तर एक तर सांगतील आई वडिलांना घेऊन या किंवा सांगतील फॉर्म भरून द्या, पण त्यांनी फॉर्म देणार नाही, कारण त्याला परीक्षेचा फॉर्म मिळवणं ही एक मोठी झिंगाड गोष्ट असायची. तर जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला ते विचारले तू नाच करत होतास, त्या नाचामध्ये तुला करिअर करायचे का, ते असा प्रश्न विचारतील. ते 80 सालची गोष्ट आहे, भावे नावाचा एक माणूस टिळक नावाच्या माणसाला डान्समध्ये करिअर करतोय का विचारतो, या प्रश्नाची माझी तयारीच नव्हती झाली, पण मनोमन मी इतकंच म्हणलं की चला हा आई वडिलांना बोलवत नाही, कारण आई वडील आले नसते ते म्हणले असते तू रस्टिकेट झालास तर तुझ्या गुणाने झालास. आणि त्यावेळेला कॉलेजने असं मला सरांनी असं सांगितलं की शेखर याची तुला शिक्षा झाली पाहिजे, कारण तू विचार न करता नाचत होता. कारण मी सरांना उत्तर दिलं सर तसा काही विचार केला नव्हता, कारण माझं हेच म्हणणं आहे तू वाईट नाचत नव्हतंस, उलट तू चांगले नाचत होतास, पण तू विचार न करता नाचत होतास आणि कॉलेजने गेली 3 वर्ष तुझ्यावरती मेहनत घेतली आणि ही गोष्ट खरी होती. म्हणजे जसा एखादा शास्त्रीय गायक गाण्याचा रियाज करतो तसा मी माझ्या वक्तृत्वाचा रियाज केलाय, एक एक आद्याक्षर कसं म्हणायचं याचा 3-3 तास रियाज केलाय, म्हणजे ळचा उच्चार कसा बदलतो, शचा उच्चार कसा बदलतो, जचा उच्चार कसा बदलतो, चचा उच्चार कसा बदलतो, यचा उच्चार कसा बदलतो, त्याची शब्दातली जागा कशी बदलते हे बदलतो, इतका कॉलेजने माझ्याकडनं अभ्यास करून घेतला होता. आणि मग ते म्हणले याची शिक्षा झाली पाहिजे ना, तर त्यावेळेला मी कॉलेजला दिलेला शब्द होता की जेव्हा केव्हा ही सरांनी शिक्षा सांगितली आणि मी ते अंमलात आणीन असं मान्य केलं होतं आणि आज तागायत यथाशक्ती यथामती ते मी करतो. आणि मी त्यावेळेला कॉलेजला शब्द दिला होता की माझ्या आयुष्यात मी सेटल झालो, स्थिर झालो की दरवर्षी निदान एकदा तरी सार्वजनिक हिताच्या विषयावरती एक तरी भाषण करीत
कारण काय मी लाख बोलायला तयार असेल, आयोजक बोलावतील की नाही हे 80 साली मला कुठं माहिती होतं. आणि त्याला दिलेला शब्द म्हणून मी आज तागायत माझं संपूर्ण पब्लिक स्पीकिंग करतो. मी आजपर्यंत कधीही माझ्या भाषणांकडे माझ्या चरितार्थाचं साधन म्हणून पाहिलेलं नाही. परमेश्वर कृपेने तशी वेळही कधी आली नाही. आणि म्हणून मगाशी जसं विनायकला मी म्हटलं की माझ्या वार्षिक उत्पन्नाचा काही भाग देतो, तसं माझ्या भाषणांचा, माझ्या पुस्तकांचा आणि माझ्या लेखांचा गेल्या 45 वर्षात मिळालेल्या मानधनाचा एकही पैसा मी चरितार्थाला वापरलेला नाही. तो सगळ्याचा सगळा पैसा, वर्षाला कित्येक वेळेला काही काही लाख रुपये सुद्धा असतात, ते मी डोनेट केले. त्या कॉलेजने केलेली शिक्षा आणि त्यातनं जन्माला आलेले माझ्या वक्तृत्वाची कथा आहे. यात लपवण्याजोगं काही असं मला वाटत नाही. याच्यात माझा मोठेपणापेक्षा सुद्धा विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक जर जागरूक असेल तर किती प्रयत्न करतो याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्या ग्रुपवरतीही अनेक प्राध्यापक आहेत, तेही अशा पद्धतीने प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांमध्ये करत असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. म्हणून इतक्या मोकळेपणाने याचं उत्तर दिलं. विनायक, आता जे तुम्ही सांगितलं शेखर की एक तर तू सिरियस नाही कशातही, असं ज्या काही गोष्टी घडत गेले त्या कुठेही सिरियसली तू फेरवल्या असं मेन्शन केलेलं नाहीये. आणि तू खरंच तसं आहे की फक्त कसं दाखवतो की आय एम नॉट वरी किंवा आय एम नॉट सिरियस, याबद्दल काय सांगू शकेल? याचं फाजीलही उत्तर देता येईल आणि खरंही उत्तर देता येईल. फाजील उत्तर द्यायचं तर मी असं म्हणेन की एकंदरीतच माझी जन्मतारीख मगाशी श्रेयाताईने सांगितलीच आहे, ती 26 मे. त्यामुळे हिंदू पंचांगानुसार गेलं तर मी वृषभ राशीचा आहे, इंग्लिश तारखेने गेलो तर मी जेमिनी आहे. ही दोन्ही माणसं बेधडक असतात, त्यामुळे वेगळा बुरखा किंवा अंगरखा पाळावा लागत नाही. हा फाजील उत्तर झालं. त्याचं खरं उत्तर असं आहे की मला स्वतःला गंभीर चेहरा करून आवडत नाही. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये या ना त्या प्रकारची परिस्थिती असते. असं जरी असलं तरी सुद्धा तसं राहून किंवा तसं वागून आपण काही मोठं काम करू शकतो याच्यावर माझा विश्वास नाही. कारण आता रिटायर होताना मी 250 जणांच्या टीम मध्ये नेतृत्व करत होतो. त्याचा सरासरी वयोगट 25-26 होता. 11 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होता ज्याचा एकमेकांशी संबंध नव्हता. असं सगळं अनलिंक्ड काम जर मला ऑफिसात करायचं असेल, फॉर विच आय वॉज पेड हेवीली, अशा वेळेला मी जर रडका चेहरा करून बसला तर कोणी माझ्याकडे आलं नसतं. त्यावेळी माझी ती व्यावसायिक गरज होती, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, बुरखा अशासाठी नाही म्हणलं की त्या त्या वेळेला ते करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याच्यात किती बुडून पडायचं. कारण मी उद्या गंभीरपणाने वागलो तर विनायक आपते त्याचे घरगुती माणसं माझ्याकडे कशाला येतील किंवा ते म्हणतील बरोबर यायला माझा मी रडतोय ते ह्या आणखी रडक्या माणसाला कुठे भेटतो. कारण मला माणसं जमवण्याचा शौक आहे आणि तो पिढीजात व्यसन आहे आमच्या घरामध्ये. हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बघ, आता अगदी शब्दात जर सांगायचं झालं तर अगदी आजच दुपारी आपल्या ह्याच्यामधल्या माधुरी देवतांब्यांचा जो दुसरा कविता संग्रह आलाय तो वाचत होतो. त्याच्यात एक कविता आहे, दिसतो तितका तो शांत नव्हता. कदाचित माझ्या बाबतीत तुम्हाला त्या कवितेमध्ये फेरफार करून असं म्हणता येईल, दिसतो तितका हा आनंदी नव्हता. कारण काय असतं, माझी स्वतःची धारणा 63व्या वर्षी अशी आहे, खोटं हसणं याच्या इतकं आनंदाचं समाधान नसतं. ते खरं का खोटं हे तू सोडून दुसऱ्या कुणाला कळत नसतं. मला वाटतं मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. शेखर, एक प्रश्न आहे की हे सर्व ठीक आहे पण एक तुझ्यावरती आरोप आहे की तू सोशल अॅनिमल नाही, म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये वगैरे तू कधी नाही. म्हणजे आता सुधीर जोगळेकर, माधव जोशी असे तुझे मित्र असून जे मला वाटतं शहरातल्या प्रत्येक संस्थेवरती आहे, तर तरी सुद्धा तू एकाही संस्थेवरती नाही, त्याचं कारण काय? याची दोन कारण. ह्या प्रश्नाच्या उत्तरार्धापासून सुरुवात करतो आणि पूर्वार्धाकडे येतो की हो, माधव जोशी, सुधीर जोगळेकर हे माझे मित्र होते, मित्र आहेत, मित्र राहतील, याविषयी कुठंही शंका नाही. धन्यवाद. परंतु माधव जोशी, सुधीर जोगळेकर किंवा त्या प्रवृत्तीची माणसं मला आदरणीय जरूर वाटत होती, आजही वाटतात, पुढेही वाटतील, पण मी त्यांचं अनुकरण करू शकेन असं मला वाटत नाही. कारण माझ्या आणि त्यांच्या स्वभावामध्ये एक मूलभूत फरक आहे. मी जरुरीपेक्षा जास्त आक्रमक आहे. परंतु माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये सेबी असेल, एनएसडीएल असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, यांच्या घडत्या काळात मी नोकरी केली आहे. त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की एखादी संस्था उभी करायला फार कष्ट पडतात. संस्था बोडायला किंवा बाहेर पडायला फार गोष्ट लागत नाही अशातला भाग नाही.
हे एक कारण आहे की मी सामाजिक संस्थांमध्ये फारसा नसतो. आणि दुसरं एक त्याचं खरं कारण असं आहे की माझ्या नोकरीचं स्वरूपच असं होतं की ज्या वेळेला मी स्पेशली इन्व्हेस्टिगेशन मध्ये होतो, तुमच्यापैकी कारण अनेकांना कल्पना आहे की या ना त्या टप्प्यावरती मी हर्षद मेहता, केतन पारेख सारख्या संवेदनशील प्रकरणांचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो, त्यामुळे त्याचा एक प्रोटोकॉल होता. मी त्या काळामध्ये सामाजिक संस्थांमध्ये जाणं हे कदाचित त्या संस्थांसाठी अडचणीचं झालं असेल. आणि नंतरच्या एका टप्प्यावरती जेव्हा मी एनपीएसचा नॅशनल चार्ज घेतला, त्यावेळेला अक्षरशः महिन्यातले 20 दिवस मला ऑफिसचं टुरिंग असायचं. उरलेले 3 दिवस ऑफिसमध्ये काम करून माझे इतर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी असायची, पण त्यावेळेला आजच्या सारखी ऑनलाईन सेशन्स नव्हती, प्रत्यक्ष तिथे जायला लागायचं. आणि मग घरातले माझ्या कधीतरी म्हणायचे की वर्षात 1.5 दिवस गणपती बसवतात, तसा तू 1.5 दिवस घरात राहणार का, हेही त्याचं कारण होतं. आणि एक अगदी स्पष्ट उत्तर द्यायचं झालं तर आपल्या डोंबिवलीमध्ये तसं सामाजिक संस्थांचं जाळ आहे, त्याचं एक गुणवैशिष्ट्य असं आहे, त्याला दोष म्हणायचा की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे, की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची कंपूशाही चालते आणि त्या कंपूशाही पुढे मी दबून राहीन असा माझा स्वभाव नाही. आणि त्यामुळे मी सामाजिक संस्थांचा तिथे जाऊन प्रत्यक्ष काम करणं, पदाधिकारी होणं, याच्यापेक्षा सुद्धा बाजूला राहून जे काम करता येतं ते करतो, पहिला भाग. आणि याचं जर गमतीचं उत्तर द्यायचं झालं तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे लेखक आपल्या घरी. आणि मला नाही असं वाटत की मराठी साहित्यामध्ये लेखक होण्यासाठी सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असणं हा काही प्री रिक्विझिट आहे म्हणून, कारण शेवटी सामाजिक कार्य करण्याच्या अनेक गोष्टी असतात. मी मान्य आहे मला की मी रोटरी क्लब मध्ये नसेन, मी लायन्स क्लब मध्ये नसेन, पण डोंबिवलीची चतुरंग मी सुरू केली हा पहिला भाग आहे, विसरता येणार नाही. मी विसरलो असतो ते विसरता येणार नाही तुझ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. त्यामुळे त्या संस्थांच्या बरोबरीने काही एक विशिष्ट प्रकारचं सामाजिक कार्य माझ्या हातनं नकळत घडलं असं म्हणायला मी तयार आहे. ते म्हणजे असं की मुळातच जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो त्याला काही विशिष्ट पार्श्वभूमी आहे, कदाचित त्याचे प्रश्न नंतर येतील म्हणून त्याच्या आता खोलामध्ये जात नाही, पण मला असं वाटत होतं की आपण कुठचीही इकॉनॉमिक पॉलिसी जर सुधारायची असेल तर त्या व्यवस्थेचा भाग असावा लागतो. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, सेबी असेल, नंतरचा ब्रोकिंग फर्म असेल किंवा 22 वर्षाची एनएसडीएलची करिअर असेल, तर मला त्या पॉलिसी मेकिंग प्रोसेसमध्ये काम होतं. आणि मग मी कॉलेजला दिलेला शब्द आणि हे काम याचं सामाजिक भान म्हणून मी असं म्हटलं की मी पॉलिसी लोकांपर्यंत पोहोचवेन आणि लोकांच्या अडचणी पॉलिसीपर्यंत आणेन. आता याला रूढार्थानं सामाजिक काम म्हणता येणार नाही, तो माझ्या नोकरीचा भाग नव्हता, मी मार्केटिंग हेड कधीही नव्हतो, परंतु हे काम करणं ते मला वाटतं ते जास्त सामाजिक आहे. काही गोष्टी अशा आहेत की आता या जाहीर मुलाखतीमध्ये, कारण ते रेकॉर्ड व्हायचे, नंतर फेसबुकवर आता सुरू आहे, युट्यूबवरती जाईल, त्यामुळे मी काही विशिष्ट गोष्टी करू शकत नाही, पण आज एकंदरीतच जे माध्यमांमध्ये मग ते चित्रपट असतील, नाटक असतील, याचे जे विषय गाजतायत त्यातल्या कित्येकाचा ट्रिगर या माझ्या पॉलिसी वर्कमुळे झालाय, मला वाटतं ते सोशल वर्क आहे. की गुंतवणूक आणि अर्थसंकल्प हा विषय मराठीत माझ्या आधीही अनेकांनी मांडला, परंतु मी ज्या सातत्याने मांडला त्यातनं आज जे तुम्ही इकॉनॉमिक लिटरसी त्याच्यावरती वेगळे प्रश्न लिटरसी म्हणता तोही समाज कार्याचा भाग आहे असं मला वाटतं. शेखर, त्यावर वेगळे प्रश्न आहेत, प्रज्ञाताई तुम्हाला त्यांची शैली आणि याच्याबद्दल विचारायचं होतं. तो मला वाटतं बराचसा भाग आलाय त्यांच्या ह्याच्यात आधी. पुढचा विचारते मी. सगळ्यांना शेखर सर, तुम्हाला म्हणजे हे तर सर्व श्रुतच आहे की सगळ्यांना घरी बोलवून त्यांचा पाहुणचार करायचे, तुम्हाला फार दांडगी होऊ शकते. तर याचा तुमच्या घरी सुषमाताईंना किती त्रास होतो का, आता त्यांना म्हणजे सवय झालेली आहे त्याची? सुषमाला त्रास होतो असणार हे अत्यंत उघड आहे. शेवटी त्रास का असा आहे, ती आता घरातली स्त्री आहे, त्यामुळे माझे जे शौक आहेत हे लोकांना घरी बोलवायचे, त्याचा शेवटी मी बोलवून मोकळा होतो, आलेल्या माणसाशी मी बाहेरच्या खोलीमध्ये गप्पा मारत असतो, पण त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते करावं लागेल. पण परमेश्वर कृपेने तिलाही त्याची अत्यंत हौस आहे. म्हणजे कित्येक वेळेला जर असं बरेच 3-4 दिवस असे गेले की आम्ही घरातलेच जेवलोय, तर तीच विचारते काय झालं, काय तू सगळ्यांशी भांडला बिंडलास की काय. हा एक भाग आहे. हा कारण मी चांगल्यापैकी भांडू शकतो याची विनायकला कल्पना आहे. शेवटी जुन्या डोंबिवली तागऱ्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालोय, वाण नाही पण गुण लागणार. आता ते सोबत नंतरच्या काळात झाले, पण ते माझ्या सहवासाने झाले असं मी नाही म्हणू शकणार. हा एक भाग. आणि दुसरा भाग असं
की माझं म्हणणं असं असतं जेव्हा खायला काही आपण कोणाला त्याच्या घरी नसतं म्हणून बोलवत नाही, त्यामुळे तो निवांतपणे माणूस येतो. एखादा विषय असेल काही असेल ते जास्त चांगल्या पद्धतीने बोलता येतं. खाणं हे एक निमित्त असतं, तेवढा जास्त वेळ आपण एकत्र राहतो हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि माझ्या या भूमिकेत माझ्यापेक्षा माझी बायको म्हणजे सुषमा, तिचं कागदोपत्री नाव स्नेहा आहे, ती जास्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे तिला त्रास होत नाही का? शारीरिक दृष्ट्या होत असेल, मानसिक दृष्ट्या होत नाही. आणि तुमच्यासारख्या मित्रांच्या आणि मार्गदर्शकांच्या मुळे त्याचा आर्थिक त्रास जर काही असेल तर तो सहन करायची क्षमता परमेश्वर देतो. घरी तुम्हाला बोलायला कितपत मिळत? म्हणजे बाहेरच्या भाषणांबद्दल घरी काय प्रतिक्रिया असते? का बाहेरचे विषय वेगळे घरचे विषय वेगळे असं काही बायफर्केशन आहे? बायफर्केशन बाप जन्मात असूच शकत नाही. तर 36 वर्ष लग्नाला झाल्यानंतर नवरा बायकोंच्या विषयात फारकत असू शकेल अशातला भाग नाही. माझ्या प्रत्येक भाषणाला सुषमा असते असं म्हणणं धाडसाच आहे. कारण तसं झालं तर आता घरात एक नॉन रेसिडेंट रेसिडेंट आहे, त्याच्यात आणखीन एकाची भर पडेल, दुसरं काही होणार नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आमच्या घरी प्रत्येकाचे त्याचे त्याचे असे अभ्यासाचे विषय आहेत आणि त्यामुळे त्यातनं वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा सुरू असतात. दरवेळेला चंद्रशेखर टिळक त्याची पुस्तकं त्याची व्याख्यानं एवढ्याच गोष्टीचा भाग होत नाही. मी जसं इकॉनॉमिक फायनान्स मध्ये करिअर केली, करायची होती नाही हा वेगळा विषय. तर सुषमा एम ए संस्कृत आहे, गोल्ड मेडालिस्ट आहे, तिची संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे, त्याच्याकरता तिचा शृंगेरीच्या शंकराचार्यांतर्फे सत्कार झालेला आहे. इतकंच नव्हे तर ते दरवर्षी काही विशिष्ट जणांना त्यांचं पठण त्यांना मान्य असतं, अशा जणांना ते भगवद्गीता म्हणायला गीता जयंतीच्या वेळेला बोलावतात. अशा पद्धतीने तिला 4-5 वेळा बोलावलं गेलंय. आजही ती भगवद्गीतेचे ऑनलाईन क्लासेस घेते. जवळजवळ 100 पेक्षा जास्त विद्यार्थी तिच्या हाताखाली तयार झालेत. माझा मोठा मुलगा आहे तो BCCI मध्ये आहे, तो आता वेस्ट इंडिज मध्येच आहे, त्याचे विषय वेगळे आहेत. माझा धाकटा मुलगा आहे तो चांगल्यापैकी स्पोर्ट्समन होता, तो ट्रॅव्हल टुरिझम वाला आहे, त्याचे विषय वेगळे आहेत. माझी सून जर्मन भाषेची PhD आहे, मुंबई विद्यापीठामध्ये ती जर्मन शिकवते आणि हिंडलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये ती व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. आणि माझा 7 वर्षाचा नातू, या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आमच्या गप्पांचे विषय वेगवेगळे असतात आणि त्यामुळे काही नाहीतरी बहुश्रुतता येते. आणि घरी मला बोलता येईल की नाही ह्या विषयाचं एक गमतीचं उत्तर देतो आणि थांबतो. आज सकाळी जेव्हा आमच्या कुटुंबाचा CMPO, कारण काय आम्ही वेगवेगळ्या ध्रुवांवरती असतो घरात असलो तरी, आणि आता मोठ्या नवीन घरात मोठं आहे त्यामुळे ते आणखीनच शोधत जातं. आमच्या 5-6 जणांचा असं, जे मी माझी बायको माझे दोन्ही मुलगे माझी सून असं आमचा ग्रुप आहे, त्याच्यावरती मी आज सकाळचा आपला फ्लायर टाकला. तर ते म्हटले की माधव जोशी काका आहेत, प्रॉब्लेम हरकत नाही, तू फारशी घरात अजून मुलांना आणि सुनेला माहिती नाही. पण ते मुलाखत घेताना म्हणले विनायक काका नको. मी म्हणलं का रे, चांगला माणूस आहे की? म्हटलं नाही म्हणले, अरे मला लागलास की विनायक काका गप्प बसतो, तू ज्या मुलाखत करत्याचा प्रश्न ऐकून घेशील असा मुलाखत करता असू दे, विनायक काका नको, विनायक काका तू बोलायला लागलास की गप्प बसतो, अशी चर्चा चालू असते. आणि मगाशी तुम्ही प्रश्न विचारलाय की आनंदाचा, त्यामुळेच मी बुरखा या शब्दाचं उत्तर देताना फार जरा सांभाळून घेतलंय. किती अपमान सहन केला तरी तो आपण सार्वजनिकपणे सांगू नये, या एवढा संसाराचा संकेत आता पाळता आला पाहिजे. साधारण 40 वर्षाचं करिअर झालं नोकरी वेगवेगळ्या, कुठे कुठे तुम्ही तुझी नोकरी झाली, या नोकरीला काही अविस्मरणीय घटना किंवा या नोकरीमध्ये ज्या लोकांकडून काही शिकायला मिळालं अशा बद्दल काही, या लोकांबद्दल काही सांगणार? माझ्या करिअरची सुरुवात एकदम गमतीची झाली. एका छोट्या कंपनीमध्ये मी अकाउंट्स ट्रेनी म्हणून नोकरीला सुरुवात केली होती. त्याच झालं होतं असं की साधारणपणे FY ला, आपण FY BCOM ला असल्यापासून माझ्या डोक्यात होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचं त्याचं पूर्ण वेळ प्रचारक म्हणून जायचं होतं. तर तुला माहितीये की आपण 10वी SSC च्या पहिल्या बॅच दरवर्षीच आपल्या परीक्षा ग्रॅज्युएशन पर्यंत काही फारशा वेळेवर झाल्या नाही. तर मग ज्या दिवशी परीक्षा झाली त्यावेळेला माझे वडील म्हणले की तुला प्रचारक जायचंय, तू जाऊ शकतोस, परंतु तोपर्यंत तर थोडा एक्सपिरियन्स म्हणून घे. म्हणून नोकरीला लागलो पण मला BCOM ला फर्स्ट क्लास मिळालं नाही. माझे वडील म्हणजे आजच्या निर्बुद्ध लोकांनी प्रचारक जायचा नाही. आणि मग तिथपासून नोकरीला सुरुवात झाली. एका छोट्या कंपनीत आधीच नोकरी लागलो तो ती कंटिन्यू केली. मग नंतर ICL UK मध्ये लागलो, होतो मुंबईतच पण ICL UK च्या पेरोल वरती होतो, कारण तिथे मी कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून लागलो होतो. नंतर ब्लू स्टारला लागलो. पहिली 7-8 वर्ष अकाउंट फायनान्स मध्ये नोकरी केली पण मी चार्टर्ड नाही किंवा कॉस्ट नाही. आणि त्यामुळे मला लक्षात आलं होतं की मी या लॅडर मध्ये किती
वरच्या पदाला जाऊ शकेन याला काही अंगभूत मर्यादा आहेत आणि म्हणून मी वेगळं एक्सपोजर शोधत होतो. मग मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 8 वर्ष होतो, त्यातली 1.5 वर्ष मी सेबीमध्ये डेप्युटेशन वरती होतो आणि अशा पद्धतीने भारतातल्या कुठच्याही स्टॉक एक्सचेंज मधनं सेबीमध्ये त्यावेळेला डेप्युटेशन मध्ये जाणारा मी पहिला अधिकारी होतो, पहिला महाराष्ट्रीयन अधिकारी होतो आणि सगळ्यात तरुण अधिकारी होतो. त्यातला सगळ्यात तरुण अधिकारी हा टॅग अजूनही शिल्लक राहिलाय. पहिला महाराष्ट्रीयन हाही टॅग राहिला पण एकमेव महाराष्ट्रीयन असा टॅग राहिला नाही. त्याच्यानंतर मी सेबीने मला स्वतःला ऍब्सॉर्ब करून घेतलं. नंतर मी एका दोन वर्ष मी एका ब्रोकिंग फर्म मध्ये ट्रेडिंग चीफ होतो. आपल्या भारतातला FII चा जो पहिला ट्रेड झाला त्याचा एका ब्रोकर साईडचा ट्रेडर हा मी आहे आणि 1998 ते 2020 वयाचे 60 वर्ष पूर्ण होताना रिटायर झालो त्यावेळेला मी NSDL मध्ये होतो. त्या प्रत्येक कंपनीने मला फार मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युट केलं. फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात घेऊ की या सगळ्या कंपन्यांनी माझ्या दृष्टिकोनामध्ये फार मोठी भर घातली कारण माझे लिखाणाचे आणि भाषणाचे विषय आणि माझ्या नोकरीचं क्षेत्र याचा एकमेकांशी कधीही संबंध नव्हता. म्हणजे जे काम मी ऑफिसात केलंय त्या कामाविषयी मी बोललो नाही कारण काही काही वेळेला प्रोटोकॉल होते आणि काही वेळेला ते जाणीवपूर्वक ठेवलेले भाग होतात. परंतु पॉलिसी मागची जशी पॉलिसी असते, म्हणजे जसं आजकाल मी गमतीने म्हणतो विनायक तुला माहितीये की काश्मीर फाईलच्या पलीकडे काश्मीर असतं आणि केरळ स्टोरीच्या पलीकडे केरळ असतं, तसं घडणाऱ्या घटनांच्या पलीकडचा जो कारण कार्यकारण भाव असतो तो मला या ठिकाणी पॉलिसीला किंवा या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलं यत्न मिळत गेला. काही काही अनुभव असे होते की त्यातनं माणसं कशी वाचायची, परिस्थिती कशी वाचायची, ती कशी हँडल करायची हे शिकत गेलो. म्हणजे जसं त्याचे अत्यंत चांगले दाखले माधव जोशींच्या कॉर्पोरेटमध्ये आहेत तशाच पद्धतीचे ते शब्दांकन करणं मला जमलं नाही कारण मला भीती अशी त्या एका टप्प्यावरती माझं जे खरं पहिलं पुस्तक आहे ते घोटाळ्यावरती यायचं होतं जेव्हा मी हर्षद मेहताचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो. ते पुस्तक लिहायला घेतल्यानंतर लक्षात आलं की मला जर करिअर करायची असेल तर मी आत्ता सगळं इथे लिहू शकत नाही, पण जर मी सगळं लिहू शकलो तर मला लिहिलं नाही तर मला चैन पडणार नाही असेही अनुभव नोकरीने दिले. पण मोकळेपणाने सांगतो माझ्या व्यावसायिक जीवनाने मला व्यक्ती म्हणून खूप समृद्ध केलं. त्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती गेलं तर कदाचित एक वेगळी मुलाखत घ्यावी लागेल, त्यामुळे उत्तर आवर्तत घेतो. शेखर, तू सेबी मध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतास आणि त्यावेळेची साधारणपणे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर वगैरे, आणि तू मात्र एकदम नवीन जोमाने त्या ठिकाणी एका मोठ्या ग्रुपच्या विरुद्ध तुझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन होतं, त्यातलं जे काही सांगता येण्यासारखं असेल ते सांगितलं तर बरं वाटेल. सांगतो. माधवचा प्रश्न खूप लोडेड आहे, मी कल्पना करू शकतो. कारण हा जो काळ आहे तो साधारणपणे 1992 ते 1997 असा काळ आहे. 1992-1993 ह्या काळात मी सेबीमध्ये डेप्युटेशन वरती होतो. त्याचं कारण असं आहे की हर्षद मेहता प्रकरण जे उघडकीस आलं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यातला एक ट्रिगर मी होतो आणि मग त्याच्या रेकॉग्निशनमुळे कदाचित मला त्यावेळेला सेबीमध्ये जायला मिळालं. आणि 1995 साली मी सेबीवरती डिव्हिजन चीफ इन्व्हेस्टिगेशन होतो. परंतु आता माधव जोशी सर म्हणले ते बरोबर आहे की त्या काळातली स्थिती अशी होती की इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं परंतु ते कुठच्या लॉजिकल एंडला जायचं हे कळत नाही. म्हणजे हल्ली एक जसा गाजणारा राजकीय नेता आहे की तो दररोज एक काळ वेगवेगळी डॉक्युमेंट प्रेस समोर आणत असे पण नंतर त्याचं काय झालं हे कळायचं नाही. तशी सेबीची त्यातली स्थिती होती. याचं खरी मर्यादा अशी होती की त्यांना त्या पद्धतीचं कायदेशीर स्टँडिंग नव्हतं, त्यामुळे एका विशिष्ट टप्प्यानंतर कंपल्सरीली ती केस कोर्टात जायला लागायची आणि आर्थिक गुन्ह्यांचे खटले कशा पद्धतीने त्या काळात चालायचे हे जर लक्षात घेतलं तर ती पंचायत होते. माधव जोशींच्या प्रश्नाचा जो उत्तरार्ध आहे की त्यातला जो मी नव्या जोमाने गेलो होतो कारण मला इन्व्हेस्टिगेशन मध्येच करिअर करायची होती, परंतु त्याचं जे माहोल असतो त्या माहोलची आपल्याकडे सवय नसते. म्हणजे मला पोलीस प्रोटेक्शन साठी जर घराबाहेर पोलीस राहिले तर आमच्या सोसायटीत म्हणलं गेलं की शेखरला पकडायला पोलीस आलेत आणि नाही म्हटलं तरी याचा आपल्या घरातली जी संस्कृती असते त्याच्यामध्ये त्रास होतो. जर ते कदाचित तेव्हा मी केलं नसतं तर कदाचित आता जो NSDL चा CRO CBO CCO आणि नॅशनल पेन्शन इन्चार्ज आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालो त्याच्याऐवजी कदाचित CBI चा चीफ डायरेक्टर म्हणून रिटायर झालो असतो. यातला टर्निंग पॉइंट खरा असा होता, ग्रुपचं नाव घेत नाही, आज तो आपल्या देशातला एक अग्रगण्य ग्रुप आहे. माधव जोशीच्या ग्रुपशी संबंधित आहे तो ग्रुप नाही एवढा क्लू मात्र नक्की देतो.
त्याच्यामध्ये त्या काळामध्ये फिजिकल शेअर सर्टिफिकेट खूप जास्त होते आणि प्रत्यक्ष ट्रेडिंग रिंग मध्ये जाऊन काम करणं आणि इथपासून त्याची सेटलमेंट कशी होती त्यावेळेला पे इन पे आउटला क्लिअरिंग हाऊस मध्ये जाऊन भेटणं माझ्या नोकरीचा भाग नव्हता पण मला ती प्रोसेस शिकायची होती म्हणून ते काम केलेलं असल्यामुळे आणि मगाशी वैजयंतीच्या प्रश्नात होता की डेटा नंबर माझ्या लक्षात राहतो तर काही वेळेला माझ्या असं लक्षात येत होतं की एक पर्टिक्युलर सिरीज त्या तुम्हाला माहिती आहे की शेअर सर्टिफिकेट वरती त्यावेळेला रजिस्टर्ड फोलिओ नंबर आणि डिस्टिंक्टिव्ह नंबर असे दोन नंबर असायचे तर ते दोन नंबर मला असं वाटत होतं की मला कम्प्लायन्स मध्ये जे लेटर येतं त्यातला हा नंबर आणि इथे खालती मार्केटमध्ये सेटलमेंटला फिरणारे नंबर हे एकसारखे आहेत आणि मग ते मी प्रकरण उघडकीस आणलं तर आणि साधारणपणे त्यावेळेचे 3.5 लाख शेअर्स त्या कंपनीचे त्यांनी कंपनी प्लेच केली आहेत बँकेमध्ये असं सांगितलं होतं की सर्टनली दे वेर नॉट ट्रेडेबल इन द मार्केट पण त्याचेच डुप्लिकेट शेअर्स बाजारामध्ये फिरत होते आणि ते माझ्यामुळे उघडकीस आलं तर साहजिक त्यांची त्यावेळची आणि आजची ही राजकीय ताकद लक्षात घेता ती ताकद वर्सेस चंद्रशेखर टिळक असं झालं तर पण परमेश्वर कृपेने मी नक्की सांगतो की त्यावेळेचे सगळे मधल्या काळातले ट्रेड माझ्या हट्टामुळे असतील पण अनल झाले आणि कंपनी हॅज टू कॉम्पन्सेट इच अँड एव्हरी मेंबर ते एक क्रेडिट आहे पण त्यावेळेला गोष्ट अशी लक्षात आली की एखादा गुन्हा घडतो त्यावेळेला किती वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात हे लक्षात आलं. सी आर भन्सालीचा मी एका टप्प्यावरती इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो तो तसा एका अर्थी एफडी आणि इतर संबंधात इक्विटी मार्केटशी रिलेटेड नव्हता परंतु शेवटी तो फायनान्स रिलेटेड होता त्यामुळे एकापेक्षा जास्त रेग्युलेटर हे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. मग हे इंटर रेग्युलेटरी काय कॉन्ट्राडिक्शन म्हणू करंट क्रॉस करंट अंडर करंट म्हणू हा जो भाग होता तो तिथे शिकायला मिळाला. शेखर एक आतापर्यंत आपण फक्त कॉलेज आणि नोकरीपर्यंत आलोय अजूनही आपल्याला बरंच लिखाणाबद्दल हे चर्चा करायचे व्याख्यानांबद्दल चर्चा करायचे तर एक प्रश्न आहे तुझ्या या व्याख्यानांची सुरुवात केव्हा झाली आणि एक थोडक्यामध्ये यावर्षी तू जो विक्रम नानी पालखीवालांचा जो मोडलास त्याच्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये सांगणार का? जरूर. माझ्या आयुष्यातलं पहिलं जाहीर व्याख्यान असं म्हणो तर ते आता गंमत वाटते माझी मलाच परंतु ते व्याख्यान नव्हतं ते कीर्तन होत आणि ते 1978 साली केलं. विनायकला माहितीये की प्रभाकर फाटक म्हणून माझ्या कॉलेजच्या दिवसामधला डिबेट पार्टनर होता आमच्या ग्रुपचाही तो भाग होता. आता रिसेंटली तो श्री श्री ऍक्सेंच्युअरचा कंपनी सेक्रेटरी म्हणून रिटायर झाला आणि श्री श्री रविशंकरांच्या इन्स्टिट्यूटचा तो नॅशनल योगा टीचर आहे. त्यांच्याकडे पिढीजात दत्त साधना आहे आणि ऐन वेळेला त्यांचा कीर्तनकार आला नाही वेळ तर निभावायची होती आणि यजमानांनी कीर्तन करायचं नाही असा उत्सवाचा नियम असतो आणि म्हणून मी कीर्तन केलं. तर आर्थिक विषयावरचं पहिलं भाषण हे मी 1988 साली केलं आणि ते बजेटवरती होतं आणि तिथपासून ती प्रक्रिया सुरू झाली. आत्ताचा जो विक्रम आहे त्याची आता माझ्याच तोंडाने सांगणं मला ऑड होत आहे परंतु आता मुलाखत द्यायची म्हटल्यानंतर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. नाने पालखीवाला हे खूप मोठं नाव आहे. कोपरा करून मी त्यांचा रेकॉर्ड मोडला असला तरी मी जरा सुद्धा कोणत्याही अर्थानं माझी तुलना नाने पालखीवालांशी करत नाही. 35 वर्ष त्यांनी भाषणं केली बजेटवरती. मी 35 जन्म घेतले तरी मी त्यांची बरोबरी करू शकणार नाही पण मी माझ्या हातनं त्यांचा विक्रम मोडला गेला हे मात्र वस्तुस्थिती आहे. परमेश्वराची ती कृपा. 1988 सालपासून 2023 पर्यंत मी सलग दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पावरती किमान एक वेळा आणि एका वर्षात बजेटवरती एका महिन्यात म्हटलं पाहिजे 1.5 महिन्यात जास्तीत जास्त 125 वेळा बोललो असा एक त्या विक्रमाचं स्वरूप आहे. दुसरं स्वरूप असं आहे की नानी पालखीवाला 35 वर्ष बोलले हे बरोबर पण नानी पालखीवाला सलग 35 वर्ष बोललेले नाहीत. कारण मधली 2 वर्ष जनता राजवटीच्या काळामध्ये नानी पालखीवाला अमेरिकेमध्ये आपले राजदूत होते त्या 2 वर्षांचा काळ तो गेला. माझी मात्र 1988 ते 2023 म्हणजे आमच्या घरी गमतीने म्हटलं जातं की चंद्रशेखर टिळकसाठी अर्थमंत्री संसदेत उभा राहतो की काय अशी परिस्थिती आहे म्हणून. आणि त्याच्यातला एक तिसरा भाग असा आहे की नानी पालखीवाला खरं म्हणजे वर्षात एकदाच आणि तेही म्हणजे 2 दिवस एकदा जनरल लोकांसाठी आणि एकदा टॅक्स प्रॅक्टिशनर साठी असं बोलत असत. त्यातल्या टॅक्स प्रॅक्टिसेसच्या बाबतीत मी फारसं बोलत नाही. मी पॉलिसी आणि इन्व्हेस्टमेंट वरती जास्त बोलतो ही त्यातली मर्यादा ही लक्षात घेतली पाहिजे. पण नानी पालखीवाला फक्त डोंबिवलीतच आपलं मुंबईतच बोलायचंय. मी मला जी संस्था बोलवेल ती मग पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट असतील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असतील जाहीर व्याख्यानं असतील म्हणजे ती परिस्थिती अशी आहे. माझा धाकटा मुलगा गमतीने असं म्हणतो की खरं म्हणजे आमच्या घराच्या बाहेर
बाबाची नेमप्लेट लावण्यापेक्षा सुद्धा तोंड भाड्याने मिळेल असं बाटी लावली पाहिजे, आणि मी राहतो त्या बिल्डिंग मध्ये सामाजिक दृष्ट्या धोकादायक इमारत लावली पाहिजे असं आहे. आणि या विक्रमाचा चौथा आणि महत्वाचा भाग असा आहे, आणि ही माझ्या कॉलेजची आणि माझ्या घरातली आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्या डोंबिवलीमध्ये मी राहिलो त्या डोंबिवलीची देणगी आहे की नानी पालखीवाला फक्त इंग्रजीत बोलत असत, मी इंग्लिश हिंदी मराठी या भाषेत आजही बोलतो. मधली अनेक वर्ष मी या तीन भाषांच्या बरोबरीने उर्दू आणि गुजराती मध्ये बोलत असे. मला वाटतं उत्तर इथे थांबावं. विनायक, मला वाटतं आपण साहित्याकडे वळूया. ऐकू नाही येते, म्युटेस विनायक, म्युटेस. सध्या सगळं आध्यात्मिक लिखाण बरस सुरू झालेलं आहे. आध्यात्मिक व्याख्यान तीन दिवसात तीन अशी तू वेगवेगळ्या विषयांवरती देत असतोस. इथे आपल्या बॅचचे किंवा या ग्रुपचे तुला काही सदस्य वर्षा देशपांडे वगैरे इथे आहेत, तर आम्हाला सगळ्यांना भीती वाटते की तू आस्तिक आहेस मान्य आहे, तू पूजा करतोस मान्य आहे, परंतु उद्या शेखर स्वामी वगैरे होणार नाहीये का त्याचा? नाही, ह्या सगळ्यातून निवृत्ती वगैरे घेतली की आमची कर्मभूत कशी काय राहील? तर तुला काय वाटतं याच्यात असं काय धोका नाहीये ना? हा प्रश्न विचारताना माझा मित्र असण्याची भूमिका मुलाखत कर्त्यावरती मात करून गेले हे लक्षात आलं. ठीक आहे, काही हरकत नाही. त्याची त्याची कल्पना आहे मला. कोणाच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवली असेल याचा अंदाज बांधू नाही शकलो तर या पोस्टवर मी पोहोचू शकलो नसतो. गलतीचा भाग सोडूया. एक गोष्ट लक्षात घेऊ की मी कफनी घालेन की नाही मला माहिती नाही, परंतु तसा वेगळा ट्रेंड मी सुरू करणं आहे. हल्ली ज्याला मोदी जॅकेट म्हणतात, तर विनायक तुला माहिती आहे की खरं सांगायचं म्हणजे जॅकेटला शेखर जॅकेट म्हटलं पाहिजे, कारण 1994 सालपासून मी जॅकेट घालतोय, मोदी 2004 नंतर घालतात. गलतीचा भाग सोडून कफनीचा प्रश्न नाहीये, परंतु अध्यात्म या विषयाची एक वेगळी व्याख्या आहे आणि त्याचं एक वेगळं प्रचित आहे. आणि तुला माहितीये की मी माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये गमतीने नेहमी म्हणायचो की अर्थकारण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ आली तर मी पुन्हा एकदा नाचायला सुरुवात करीन, पण माझा विषय पोहोचवेल. अध्यात्म हे आपण म्हणतो तसं केवळ धार्मिक नसतं याविषयी माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि तू भक्तीचा विषय म्हणलास तर एक अगदी मोकळेपणाने सांगतो की ते माझ्या अंगभूत आहे, उपजत आहे. म्हणजे तुला माहिती आहे की आपण अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून मी गुरुवारचा उपास करत होतो, तो माझा नाहीये. माझी आई तिच्या लग्नाच्या आधीपासून करायची. 80 साली तिला मेजर ऍक्सिडेंट झाला, तिला करता आला नाही. तिची इच्छा होती की घरात कुणीतरी करावं. माझे वडील आणि माझा धाकट्या भाऊ म्हणले आठला उपास बिपास मी करीत नाही. तुला माहितीये की मी आता 16 सोमवार करतोय, ते 6व्यांदा करतोय, पण 5वी वेळचे माझ्या आधीचे 16 सोमवार मला टुरिंग असताना केलेत. आणि जसजसं तुम्ही वाचत जाता त्या एका विशिष्ट वयामध्ये त्या अध्यात्माची जी व्याप्ती असते ती एका टप्प्यानंतर येते. आणि मग माझ्या स्वभावामध्ये जो अंगभूत फाजीलपणा आहे असं म्हणायला हरकत नाही की तुला माहितीये की आपल्या आम्ही मनमोजीचा जो आपला 12-13 जणांचा ग्रुप आहे त्याच्यात गमतीने म्हणलं जातं की उद्या शेखर कुठचाही विषय शेअर बाजाराशी जोडतो. माझं म्हणणं असं आहे की वेगळ्या पद्धतीनं का होईना, पण ही दोन्ही क्षेत्र जर लोकांपर्यंत पोहोचली तर वाईट काय. आणि यथाशक्ती यथामती भाग करतो. आता राहता राहिला भाग कफनीचा, तर आपण एक लक्षात घेऊ की सध्याच स्वामी विवेकानंदांची सचिन परांजपेची पोस्ट कॉन्ट्रोव्हर्शियल झाली आहे. आता आणखीन शेखर टिळक कफनी घालेल का? कारण मी जर कफनी घातली तर मला भीती असे की माझ्या घरातल्या म्हणतील याला जाडं व्हायचंय, आपला शारीरिक आकार झाकायचा म्हणून हा कफनी घालतोय का? परंतु त्या ज्या धर्माची शिस्त म्हणून जर ती घालायची वेळ आली तर मी घालीन. जर तुम्ही चर्चमध्ये जाताना एक विशिष्ट ड्रेस मान्य करता, नमाजाला जाताना एक विशिष्ट ड्रेस मान्य करता, तर माझ्या धर्माचा ड्रेस कोड मान्य करायला काहीच हरकत नाही. आणि तो धर्म माझ्या पुरेसा जर मर्यादित राहत असेल, मी काही दुसऱ्यावरती सक्ती करणार नाहीये, ते व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करत माझी धार्मिक शिस्त पाळायला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि कफनी घालेन की नाही माहिती नाही, कफनी तेव्हा घालीन जेव्हाच मला मनोमन असं वाटलं की हा विषय ज्या ताकदीने मूळ ग्रंथात मांडलाय त्या ताकदीने मी त्याचं विवरण करू शकत असेल तर. केवळ माझ्यातनं डेगोर निर्माण करावा म्हणून निव्वळ वेशभूषा किंवा नेपथ्य म्हणून कफनी घालणार नाही. माझी जर बौद्धिक आंतरिक आणि भावनिक ताकद तेवढी वाढली तर नक्की घाली. शेखर, आता तू स्वतःच म्हणजे अध्यात्मावरून एकदम शेअर बाजारवरती आलास, तर एक आम्हाला नेहमी प्रश्न पडतो आणि एक राग येतो की दीपिका पदुकोण का, माधुरी दीक्षित का नाही? तर असं काही हे होतं जसं सुप्रीम कोर्ट जजेसच्या अपॉइंटमेंटसाठी 8-10 नावं सरकारला दिली जातात आणि सरकार त्याच्यातले 1-2 सिलेक्ट करतं, तसे सुषमानी दीपिका ठीक आहे, बाबा दीपिका हरकत नाही, हार्मलेस आहे, असं काही झालेलं आहे का?
माधव जोशी, तुम्ही माझ्यापेक्षा सुषमाचे जास्त मित्र आहात ही मला जुनी शंका या प्रश्नामुळे आता खरी ठरली. गमतीचा भाग सोडून देऊ. सुषमाला चंद्रशेखर टिळक काय चीज आहे, हे आता 36 वर्षाचं लग्न आणि साखरपुडा ते लग्न याच्यामधले 9 महिने यामुळे पूर्ण कल्पना आलेली आहे. कारण हे यांची या सगळ्या मिया मौलांची दौड ही मशिदीपर्यंत बोलण्यापर्यंत याचा भाग आहे. दीपिका पदुकोण म्हणण्याचं कारण मी अत्यंत सिंपल सांगतो की दीपिका पदुकोण आणि शेअर बाजार किंवा दीपिका पदुकोण आणि अर्थकारण याच्यामध्ये जेवढी तुलना करता येते तेवढी माधुरी दीक्षित मध्ये करता येते असं मला वाटत नाही. कारण दीपिका पदुकोण हे एका विशिष्ट वृत्तीगटाचं एका विशिष्ट वयोगटाचं प्रतिनिधित्व करतं आणि माझी बहुतांश लेक्चर्स ही शेअर्सशी रिलेटेड असल्यामुळे पॉलिसीशी रिलेटेड असल्यामुळे जो वयोगट येतो त्यांनी माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची बायको म्हणून ओळखलेली आहे. त्यांचा आयडॉल हा दीपिका पदुकोण आहे. म्हणजे आत्ताच्या पिढीला किंवा आत्ता कॉलेजमध्ये असलेल्या मुलांना मी विराट कोहलीचं उदाहरण दिलं तर त्यांना तो विषय लवकर पोचतो. मला आवडतो म्हणून मी गुंडप्पा विश्वनाथचा विषय दिला तर पटत नाही असं चाल त्यांना तो पटत नाही. आणि माधव जोशी सर तुम्हाला एक पण आवडते परंतु माधुरी दीक्षित हे माझं पहिलं आयडॉल होतं. मी माझ्या अनेक गुंतवणुकीच्या भाषणात म्हणतो कारण असं आहे की माधुरी दीक्षितला आपली बायको समजण्यापेक्षा आपल्या बायकोला माधुरी दीक्षित समजण्यात मला वाटतं सुषमा आणि तुम्ही या दोघांनाही मी आता सांभाळून घेतलंय. प्रज्ञाताई लिखाणाला कधी सुरुवात झाली, म्हणजे पेपरातले लेख किंवा पुस्तक अशा अर्थी? आणि पहिलं पुस्तक कधी? 1983 साली सुरुवात झाली आणि ती मोठी गमतीची झाली होती. त्यावेळेला माझं शेड्यूल दिवसाचं असं असायचं की मी साधारणपणे सकाळी 6:45 ते 7:15 डोंबिवलीच्या एका क्लासला शिकवायचो, मग 7:23 ची गाडी पकडून मी ऑफिसला जायचो, 6:15 सुटायचो, मग 6:15 ते 9 मी एखादं शिक्षण करायचो आणि मग रात्री 10:30 ला घरी यायचो. आठवड्यात 3 दिवस मी क्लासला शिकवायचो आणि आठवड्यात 3 दिवस माझे सकाळची इल्फेन्स्टनला LLM च्या टर्म्स असायच्या. तर त्या पहाटेच्या गाडीला सुधीर जोगळेकर तेव्हा मुंबई तरुण भारतचे संपादक होते आणि माझ्या घरचं संपूर्ण वातावरण संघाचं आहे. मी विद्यार्थी परिषदेचा शहर मंत्री होतो, माझी आई आणीबाणी तुरुंगात होती, माझे वडील अंडरग्राऊंड होते आणि सुधीर तर 19 महिने जेलमध्ये होता आणि सुधीर बरोबर माझ्या मोठ्या बहिणीने काम केलेलं आहे. आणि तेव्हा मगाशी माधव जोशी म्हणले तसं आजच्या इतकी मी सुधीर जोगळेकरांशी माझी मैत्री नव्हती पण मी त्यांना घाबरूनच असायचो. पण ते संपादक असल्यामुळे त्या पहाटेच्या गाडीला असायचं आणि ते 17-18 पेपर घेऊन बरोबर जायचे आणि शेजारचा माणूस पेपर वाचतो म्हणल्यानंतर एक मानवी स्वभाव आहे, निदान माझी खोड होती की माझ्या हातात पेपर असला तरी तो काय वाचतो हे बघण्यात मला इंटरेस्ट असायचा. तर तो वाचत होता एक काहीतरी मी हसलो आणि त्यावेळेचे जोगळेकर आहेत ते आत्ताच्या सारखे माझी दोस्ती नव्हती ते बसून तू हसलास का रे. मी म्हणला या माणसाला हे असं लिहायच्याऐवजी असं लिहिलं असतं तर जरा लोकांपर्यंत पोचेल की नाही, हे असं इतकं कठीण कठीण कशाला लिहितात आधी ते इकॉनॉमिक्स वरती आहे. तर जोगळेकरांनी 2 मिनिटांनी मला विचारलं तू लिहिशील असं, मला वाटलं हे मस्करी करतायत म्हणून मी हो म्हंटल आणि नंतर मी काय 10 दिवस लिहिलंच नाही काय ते सिरियस आहेत हे मला माहिती नाही. हा 10व्या दिवशी मध्यरात्री सद्गृहस्थ माझ्या घरी आला आणि माझ्या आई वडिलांसमोरच त्यांनी विचारलं तुझ्या लेखाचं काय झालं आणि मग जी मारामारी झाली तिथपासून सुरुवात झाली. पहिलं पुस्तक मात्र 1995 साली आलं ते बोपळ्यापणे तो पहिला विषय मगाशी त्याचा उल्लेख केला होता. मी मला पहिल्यांदा पुस्तक लिहायची ऑफर राजहंस प्रकाशनकडनं आली होती ते अभ्युदय ते भन्साली कारण ते 5 वर्ष 5 वेगवेगळ्या क्षेत्रातले घोटाळे गाजले होते. मी लिहायला सुरुवात केली ते राजहंसांनी पूर्णपणे मान्य केलं पण एका टप्प्यावरती माझ्या असं लक्षात आलं की मी पूर्ण लिहू शकत नाहीये म्हणून मग मी त्यावेळेचे दिलीपराव माजगावकर वगैरे होते श्री सहस्त्रबुद्धे आताचे पुन्हा राजहंसशी निगडीत आहेत त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणले नाही शेखर तुला जर याच्यात करिअर करायचे तर तुझा मुद्दा बरोबर आहे आपण थांबूया. त्यामुळे तेव्हा ते प्रकरण थांबलं पण खऱ्या अर्थी 1994 साली गुंतवणूक गुरु हे माझं प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक. शेखर आता आपण जवळजवळ म्हणजे मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे येतोय. तू बहुप्रसवा लेखक आहेस. मला एकदा आठवतं की एकदम एका समारंभामध्ये तू 9 पुस्तकांचं प्रकाशन केलं होतंस. मी श्रीकांत भोजेवार सुधीर जोगळेकर स्टेजवरती होतो आणि आम्हाला एका लहानशा सॅकमध्ये तू 9 पुस्तकं भेट दिली होतीस. तर आता मला वाटतं 33 झाली तर 50 आणि 100 याच्यासाठी काय विचार आहे आणि एखादी कादंबरी पण लिहायचा विचार आहे का, नाटक वगैरे लिहायचा विचार आहे का? कादंबरी लिहायचा विचार नाही
कारण ऑफिस नोट्स लिहून लिहून प्रेसी रायटिंगची जास्त सवय झाली आहे, डिस्क्रिप्टिव्ह नोट लिहायची सवय राहिली नाही आणि अजून तो जुना वाण जात नाही. आणि मुळात माझा स्वभाव असा आहे की कादंबरी लिहायला लागणारा बौद्धिक आवाका कदाचित माझ्याकडे असेल, पण एखादा विषय इतक्या विस्तृतपणाने मांड मांडून लिहिणं हा माझा बाज नाही. कारण मालिका दररोज पाहत जा, टीव्हीवरचा मालिका दररोज पाहत जा, काही गरज नाही. कारण ते चावट लोक असेल, माझ्या अनेक कथा संग्रहामधल्या कथा त्यांनी तिथे वापरलेत पण मला क्रेडिट दिलेलं नाही. पण माझी पुढच्या 5 पुस्तकांचे वेगवेगळ्या टप्प्यांवरती काम सुरू आहे आणि ती 5 वेगवेगळ्या क्षेत्रात. ठीक आहे. तर म्हणजे आणि पण 85 टप्पा साधारणपणे केव्हा? ते माझ्यापेक्षा प्रकाशकांवरती प्रकाशकांना जास्त माहिती. मी ज्या वेगाने लिहितो त्या वेगाने पुस्तक काढणारा प्रकाशक मिळाला तर 1.5 वर्षात 50 व्हायला हरकत नाही. विनायक, मला वाटतं आजच्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न शेखर, एवढी भरगच्च नोकरी म्हणजे इतकं बिझी शेड्यूल की घरातल्यांनाही वेळ देता येणं शक्य नाही, सतत टुरिझम आणि असं असून सुद्धा वेळात वेळ काढून तू एवढी पुस्तकांचं लिखाण कसं काय करू शकला, हे लेखन कसं काय केलं तेव्हा? अगदी सरळ सोपं साधं गणित आहे. तुझा पहिलाच प्रश्न मुलाखतीतला होतास की तू पक्का डोंबिवलीकर आहेस, अगदी 2000% सत्य. आणि त्यामुळे ऑफिसची वेळ 9:30 असेल तर 8 वाजता ऑफिसात पोचलं पाहिजे हा डोंबिवलीकरांचा दंडक आहे. मी टूर वरती जातो त्यावेळेला माझं बायोलॉजिकल वॉच तेच राहिलेलं असतं आणि त्यामुळे ती सवय असते, पण तो ट्रॅव्हलिंग टाइम वाचलेला असतो. संध्याकाळी घरी परत येतानाही ट्रॅव्हलिंग टाइम माझ्या हातात असतो. बरं, आता एकाच गावात दर 3 महिन्यांनी मी जात असेल तर लक्षात येतं की तीही वेळ वाचतो. आणि माझ्या टूरच्या जमान्यामध्ये आणि ते आजकाल नकळत घरीही वापरलं जातं, अगदीच काही महत्वाची घटना घडली असेल तरच मी हॉटेल रूमवरचा टीव्ही ऑन करतो. अदरवाईज मगाशी माधव जोशी गमतीने म्हणले असले तरी मला त्या मालिकांमध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. अनलेस अँड अंटिल समबडी टेल्स मी की शेखरची स्टोरी इंटरेस्टिंग आहे, किंवा काही माझ्या विशिष्ट नट आहेत की जे मला आवडतात, नट अभिनेत्री दोन्ही अर्थाने, तर तेवढा भाग फक्त मी पाहतो. त्यामुळे हा जो वेळ मिळतो तो तिथे म्हणजे माधव जोशींना हा किस्सा माहिती आहे. सुधीर जोगळेकरांच्या 2 मुली आहेत, आदिती आणि मधुरा. ते गमतीने जसे आता आपल्या सगळ्यांची घरगुती रिलेशन होते, सुधीर जोगळेकरांची म्हणजे घरगुती रिलेशन्स आहेत, तर आदिती आणि मधुरा माझ्याविषयी गमतीने नेहमी म्हणायच्या की शेखर काका ऑफिस टूरला ऑफिसच्या मिटिंग पुरेसा जातो, बाकी सगळं तो स्वतःच लिखाण करायला जातो. आणि त्याचा दुसरा खरा फायदा काय झाला मी सांगतो, त्याच्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा आणि मोबाईलचा खूप मोठा भाग आहे. मी लॅपटॉप वापरायला ऑफिसमध्येही कंटाळा करायचो, आजही करायचो, आणि 250 जणांची टीम असल्यामुळे टॉप मोस्ट बॉस असल्यानंतर मला लॅपटॉप वरती फारसा कॅरी करायला नाही लागायचं. पण मोबाईल मात्र मी भरपूर वापरतो. पण मला एक पहिल्यापासूनची सवय होती की डोक्यात काही आलं की ते कुठेतरी लिहून ठेवायचं, तर ते प्रवासामध्ये मी कागदावर लिहितो. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी मला झोप मुळात परमेश्वर कृपेने खूप मी आहे अशा वेळेला, म्हणजे माझी बायको आता रिटायर झाल्यावर गमतीने म्हणते की मोठ्या घरात शेखर आपण एका बेडरूम मध्ये झोपलं तरी तुला पहाटे 3 वाजता उठून लिहायचं असेल तर बाहेर जाऊन झोपाळ्यावरती, पण माझी झोप नको पडू. आणि साजी का बिचारी ती 3 वाजता उठून काय करणार. मग मी ते त्याच्या त्या वेळेला पूर्णपणे इथे लिहितो. आणि दुसरं, याच्या कंपायलेशन जी करावी लागतात त्याच्यामध्ये देवदयेनी माझ्या ऑफिसचे सहकारी, माझ्या घरातली मंडळी आणि माझे आजपर्यंत ज्या ज्या प्रकाशकांनी पुस्तकं काढली त्यांचा खूप भाग आहे. साधारणपणे एखादं नवीन पुस्तक लिहिताना मी त्यांना सांगतो की माझी ही कन्सेप्ट आहे, माझं हे सिलॅबस असेल, या क्रमाने माझी प्रकरणं असतील, पण त्याची एक फाईल करून किंवा कन्सॉलिडेशन करून मी देणार नाही. मग मी काय करतो, मी लेख लिहित जातो आणि मी ते पाठवत जातो. अगदी साधं उदाहरण सांगतो की ललित गजानन आणि जेवलो दुपारी फक्त ती काश जम्बूची मुलं आपल्याकडे प्रज्ञाताईंना मला वाटतं एक बकेट लिस्ट संबंधी प्रश्न विचारायचा.
त्यापूर्वी एक एक प्रश्न की शेखर, तुझ्या मधला वक्ता आणि लेखक हा बॅलन्स तू कसा काय साधतो? तू आधी वक्ता आहेस का आधी लेखक आहेस का यांच्याकडे कोणी आधी वक्ता? कारण देवदयानी असं आहे, मी तयारी घरी करत नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही, मी पक्का तयारीवाला आहे. परंतु माझ्यामधली उत्स्फूर्तता आहे आणि देवदयानी किंवा इतक्या वर्षाच्या वक्तृत्वामुळे असेल की मी घरी केलेले काढलेले मुद्दे मी सगळ्याच्या सगळे स्टेजवर घेत नाही, अनेक नवीन मुद्दे सुचलेले असतात. त्यामुळे मी एखाद्या विषयावर भाषण केलं की त्या विषयाचा आवाका मला जास्त स्पष्ट होतो आणि मग तो जसा स्पष्ट होत जातो तसं मी त्या भाषणाचं रूपांतर लेखामध्ये करतो. त्यामुळे मी आधी वक्ता आहे आणि आज मी तिलाही चंद्रशेखर टिळक नाव महाराष्ट्रात म्हणल्यानंतर लेखकापेक्षा तो वक्ता म्हणून ओळखला जातो याची मला पूर्ण कल्पना. आणि या लेखनामुळे तुला पंतप्रधान कार्यालय जावं लागलं होतं त्याबद्दल तुम्ही सांगशील का? तीन पंतप्रधानांना भेटलो, तिन्ही वेळेला त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि तिन्ही वेळेला त्याचा संदर्भ मात्र माझी पुस्तकं होता, माझ्यातला वक्ता नव्हता. मी तिघांना भेटलो, त्यांची नावं आहेत अटल बिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या बाबतीत तर असं झालं की त्यांनी बोलावलं, त्यांनी अपॉइंटमेंट 15 मिनिटाची दिली होती. प्रत्यक्षात 5.5 तास आम्ही चर्चा करत होतो, यातला आम्ही शब्दही महत्वाचा आहे आणि चर्चा हा शब्दही महत्वाचा आहे. ग्रेट. ओके. आतापर्यंत बरंच काही केलंय म्हणजे आयुष्यामध्ये मनातलं असलेलं, तरी अजून असं काही आहे का की मनात आतमध्ये खोलवर आहे की आपल्याला हे करायचंय पण अजून झालं नाही, ते बकेट लिस्ट असं थोडक्यात अजून काही बाकी आहे का असं? पाहिलं बकेट लिस्ट आहे की अरे माणसाच्या आधी अंताला काही गणित आहे का? शेवटी इकॉनॉमिक्स मध्ये करिअर केली की वॉन्ट्स आर ऑलवेज अनलिमिटेड, रिसोर्सेस अनलिमिटेड. आता हा शेवटचा प्रश्न असल्यामुळे कारण त्याची हिंट माधवने दिली मागाशी त्यामुळे मी उत्तर आवर्तत घ्यावं हे हिंट आहे. मी माधव एकमेकांना इतकं चांगलं ओळख त्यामुळे एका वाक्यात सांगतो. कुकरच्या शिट्या ऐकायला येत आहेत अजूनही आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न घ्यायचे आहेत. येस येस आय नो. एका वाक्यात उत्तर देतो. दोन गोष्टी बकेट लिस्ट मध्ये आहेत आणि त्या मनापासून करायला आवडतील. एक म्हणजे मी बऱ्यापैकी नट आहे त्यामुळे एखाद्या व्यावसायिक नाटकात निदान एका तरी काम करायची इच्छा आहे. बकेट लिस्ट नंबर वन. आयटम नंबर टू, मी वेगवेगळे प्रकार हाताळले. माधव जोशी म्हणले तसं कादंबरी मी लिहीन अशातला भाग नाही, नाटक कदाचित लिहीन. कारण कॉलेजच्या दिवसांमध्ये एकांकिका लिहिली आहेत आणि त्याचे प्रयोग नाट्य स्पर्धेमध्ये झाले, त्याची विनायकला ही कल्पना आहे. पण जे मनापासून करावं असं असं वाटतं आणि ते म्हणजे आजपर्यंत मी कधीही कोणत्याही पुस्तकाच्या अनुवादाचं काम केलेलं नाही. मला अनुवाद करायला आवडेल. त्याचं कारण असं आहे, तुम्ही एका पुस्तकाचा जेव्हा अनुवाद करता तेव्हा तुम्ही तीन गोष्टी एका वेळेला शिकता. एक, तुमची ज्या भाषेत तुम्ही अनुवाद करताय ती भाषा, ज्या पुस्तकात भाषेतल्या पुस्तकाचा अनुवाद करताय ती भाषा, आणि ज्या विषयावरती ते पुस्तक आहे ते विषय. आणि मला एका वेळेला मल्टी डायमेन्शनल राहायला आवडत असल्यामुळे अनुवाद ही गोष्ट चॅलेंजिंग असेल याची मला कल्पना आहे, पण मनापासून इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तशी एखादी ऑफर आली तर लवकरात लवकर बाकीचे आत्ताचे सगळे लेखन प्रकल्प बाजूला ठेवून ते काम करायला आवडेल. येस. तर असे आहेत बहुरंगी बहुढंगी चंद्रशेखर टिळक आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचं तर मध्ये मध्ये फाजीलपणा पण करतात ते. आणि तर फक्त आम्ही त्यांना तिघ जण फारच जवळून ओळखतो तर त्यामुळे थोडंफार कुठे अतिपरिचयात अवज्ञा झालेलं असेल तर त्याची ते माफी करतील म्हणजे असं आम्ही मानतो. मागत वगैरे नाही, आम्ही मानून चाललोय. आता मी ह्याच्यानंतरची आम्ही ही मुलाखत म्हणजे फार मर्यादित स्वरूपामध्ये ठेवली कारण मला वाटतं आपल्याला 2-3 भाग तरी करावे लागले असते याच्यासाठी. पण बाकीच्याही सदस्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा याच्यासाठी बरोबर 1 तासामध्ये ही मुलाखत आपण संपवलेली आहे. मी आता ह्याच्या पुढची सूत्र श्रेयाकडे देतो. धन्यवाद माधव सर, अत्यंत काटेकोर वेळेचं भान ठेवून तुम्ही अगदी सगळ्यांना ड्राईव्ह करत होता. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ही मुलाखत इतकी रंगत जाणार आपल्या सगळ्यांनाच कल्पना होती की या मुलाखतीसाठी 2-3 तास मिळाले तरी सुद्धा कमीच आहेत. पण काही आपल्या मित्रांचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत, ते विचारते मी तुम्हाला. समीर सरदेसाई पुस्तकप्रेमी समूहातले आपले मित्र आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलाय की आणीबाणी उठल्यानंतर प्रधान वगैरे दिग्गज व्यक्तींसमोर मोठमोठ्या सभांमधून भाषण करत होतात तेव्हा तुमचं वय साधारणतः 15-16 वर्ष असेल किंवा 16-17 वर्षाचं असेल
तर एवढ्या मोठ्या व्यक्ती समोर भाषणाला उभं राहायचं तुम्हाला टेन्शन आलं होतं का? अगदी मोकळेपणाने सांगतो की जेव्हा आणीबाणी उठल्यानंतर पहिल्यांदा डोंबिवलीच्या बोडस कार्यालयामध्ये मी बोलायला उभा राहिलो त्यावेळेला ओरिजिनल वक्त्यांमध्ये मी नव्हतो. पण झालं तर असं की त्या सभेमध्ये गप्र प्रधान नाग गोरे आणि त्यावेळेच्या जनसंघाचे आमच्या इथले फार मोठे नेते पुढे ते आमदार खासदार हे झाले ते येणं अपेक्षित होतं पण आधीच्या सभेमध्ये ते अडकले आणि त्यामुळे मग ह्या लोकांना डोंबिवलीची सभा करून पुढे जायचं होतं म्हणून ऐन वेळेला आता वेळ मारून दे दोन चार मिनिटं तरी बोल म्हणजे ते येऊन जरा सेटल झाले की ते बोलतील असं म्हणून मी बोलायला उभा राहिलो होतो. त्यामुळे टेन्शन येण्याचा भाग नव्हता पण तिथे गेल्यानंतर मग लक्षात आलं की आपण नेमकं कोणापुढे बोलतोय. देवदयाने ते त्याला बॅकग्राऊंड अशी होती की आणीबाणी सुरू असताना डोंबिवलीमध्ये ज्या कॉर्नर मिटिंग व्हायच्या त्या माझ्या कॉर्नर मिटिंग खूप गाजल्या. खरं म्हणजे कॉलेज मधली माझी वक्तृत्वाची इनिंग ही आणीबाणी विरुद्धच्या मुलुंड कॉलेजच्या कॉलेजचा विद्यार्थी नसताना गेट मिटिंग गाजली माझी आणि त्यातनं पुढे बापट सरांनी मला हाती असे धरलं ही अशी बॅकग्राऊंड होती. त्यामुळे टेन्शन असं म्हणणार नाही परंतु काय करू गप्र प्रधान नागगोरे सदानंद वर्दे ही जी मंडळी होती त्यांची राजकीय विचारधारा आणि त्यावेळेचं जमतेप माझं 15-16 वर्षाचं वय आणि माझ्या घरचं वातावरण हे जरा वेगळं होतं. त्यामुळे अशा मोठ्या लोकांसमोर बोलण्याची भीती होती असं लक्षात घेईल. पण देवदयेने माझ एका वेगळ्या पद्धतीने फार मोठं काम झालं. ते माझं भाषण इतकं चांगलं झालं की नंतर जवळजवळ 17 ठिकाणी मी आणि गप्र प्रधान किंवा मी आणि नाग गोरे आणि एका सभेत तर मी आणि एस एम जोशी आणि 3 सभांमध्ये मी मृणाल गोरे आणि अहिल्याताई रागडेकर बरोबर बोललो होतो. खरं सांगू का पहिल्यांदा बोलायला उभं राहण्यापेक्षा नंतर 16 वेळेला आधी शेखर टिळक ही बोलणारे हे जेव्हा जाहीर झालं होतं त्याचं टेन्शन जास्त येतं. आणि म्हणजे आताच्या काळात स्टेजवरती बोलतानाही जाताना मला टेन्शन असतं कारण काय असतं असलेली रेप्युटेशन निदान इंटॅक्ट ठेवावी लागते. त्यावेळेला रेप्युटेशन नव्हती पण या माणसांचा जो दबदबा होता या माणसांचं जे कर्तृत्व होतं पण मोकळेपणाने सांगतो या माणसांनी माझ्यावरती अतोनात प्रेम केलं. म्हणजे गमतीने आमचे बापट सर माझ्याविषयी नंतरच्या टप्प्यात असं म्हणत असत की संघीय विचाराच्या शेखरला समाजवाद्यांनी मोठा केला आणि लाडाने वाढवला ही गोष्ट खरी आहे. गप्र प्रधानांकडनं मी एक शिकलो की आपण जे बोलतो ते कदाचित त्यावेळेला उत्स्फूर्त असेल काही हरकत नाही परंतु बोलण्याच्या ओघामध्ये आपण एखादा संदर्भ देऊन जातो आणि मग नंतर आपल्याच मनामध्ये येतं की अरे हा संदर्भ बरोबर होता ना माझी उच्चारताना किंवा त्याची संगती लावताना कुठे चुकलो नाही ना ही सवय मी आजपर्यंत ताकद चालू ठेवली. ही गप्र प्रधानांनी मला दिलेली देणगी आहे. त्यामुळे सुरुवातीला टेन्शन नव्हतं पण नंतरच्या 16 सभांमध्ये मात्र प्रचंड टेन्शन. तुमचं हे हळूहळू घडत जाणं फार मोठी गोष्ट आहे. वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या गुरूंकडून काय काय सूचना मिळून ह्याच्यातूनच एक असा प्रश्न केदार मारुलकर आपले पुस्तक प्रेमी समूहातले मित्र आहेत त्यांनी विचारलाय की आर्थिक घडामोडी शेअर बाजार म्युच्युअल फंड यांच्यासारख्या आकडेमोडीच्या जंजाळात अडकलेली व्यक्ती मला भेटलेले गुलजार असं तरल पुस्तक लिहू शकते आणि गजानन विजय या पुस्तकावर पण निरूपण करू शकते असं स्विच ऑन स्विच ऑफ कसं काय तुम्हाला जमत किंवा तुम्ही कसं हे साध्य करता? नाही ह्याच्यात स्विच ऑन स्विच ऑफ करायचा सर जरा सुद्धा भाग नाही. तुम्ही आज एका मोठ्या नामांकित विद्यापीठामध्ये मोठ्या पदावरती आहात. आपल्या व्यावसायिक आयुष्यात ते करण्यावाचून गत्यंतर नसतं आणि विनायक वैजयंती किंवा माधव जोशींना कल्पना आहे की हो माझी संपूर्ण करिअर मी मगाशीच म्हटलं तसं डिजिटल फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये झाली पण इकॉनॉमिक्स फायनान्स इन्व्हेस्टमेंट हे मध्ये जरा सुद्धा आवडीचे विषय नाहीत. मी गमतीने नेहमी म्हणतो ते माझं चरितार्थाचं साधन होतं पण माझी मनाची व्याप्ती ही नेहमी साहित्य ही राहिली आहे. मी 11वीत असतानाच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची हिंदी पंडितची परीक्षा पास झालो आणि त्याच्यामुळे मला उर्दू येतं आणि तो अनेकांना कल्पना आहे की माझे 7 कवितासंग्रही प्रकाशित झालेत 9 कथासंग्रह प्रकाशित झालेत आणि मग गुंतवणुकीची क्षेत्र त्याच्याबरोबर येत राहिली. आणि स्विच ऑन स्विच ऑफ म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की आपले विषय मांडण्याकरता त्या त्यावेळेच्या ज्या प्रचलित घटना असतात त्याच्या मागचे जर संदर्भ आपण लोकांना सांगत असू तर ते संदर्भ सांगण्याची आपली शैली आणि उदाहरणही त्या त्या काळातली असावी लागतात. म्हणजे घटना घडली त्या काळातली आणि तुम्ही घटना सांगताय या काळातली मग इथे कथा कविता सिनेमा नाटक क्रिकेट हे मला उपयोगी पडतं. आणि सुदैवानी
आपण ज्या वातावरणामध्ये वाढलो त्याच्यामध्ये ही कनेक्शन होती ना, मी त्याला क्रॉस करंट नाही म्हणणार, कारण क्रॉस करंट मध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे आणि ही मुळात कदाचित कम्प्युटर प्रोग्रामर ती ट्रेन्ड कम्प्युटर प्रोग्रामर असल्यामुळे असेल, परंतु त्यातली सिमिलॅरिटी शोधणं, डेटा पॅटर्निंग करणं हे माझं वैशिष्ट्य आजपर्यंत आहे. आज सुद्धा इन्फॉर्मली विचारलं जातं, शेखर असा डेटा दिसतोय काय करू, त्यामुळे ते जमलं. आणि मी स्विच ऑफ शब्द अशासाठी नाही वापरणार, खरं सांगू का, अर्थकारणामध्ये काम करण्याला माझी मानसिक ताकद, शारीरिक देवदयेनं मला फारशी अडचण नाही आली, मला आलेला हार्ट अटॅक मी रिटायर झाल्यानंतर आला, परंतु एक गोष्ट लक्षात घेऊ की मला या क्षेत्रात कार्यरत राहायची ताकद मला या माझ्या साहित्य प्रेमाने, मला शास्त्रीय संगीतातलं व्याकरण कळत नाही पण मला ऐकायला खूप आवडतं, यानं मला ती ताकद दिली. म्हणजे ते नेमके त्याचे प्रॉपेलर होतात. तुम्ही जर गजानन महाराजांचं म्हणलात ना, त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. विनायकला माहितीये की आम्ही रिटायर झाल्यानंतर आमच्या शाळेचा ग्रुप होता, त्यांची ट्रीप आम्ही रिटायर व्हायच्या आधी, पण मला जाता नाही आलं. मी शेगावला पहिल्यांदा रिटायर झाल्यानंतर गेलो, त्याची कारण वेगळी आहेत, त्या विस्तारात जात नाही, नंतर कधीतरी बोलू या विषयावर सर. परंतु तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे ही याचा अर्थ हाय, याचा अर्थ हाय. मगाशी जसं ललित गजाननचं म्हणलं ना, तर गुंतवणूक गजानन मध्ये 21 लेख मी मोजून 3 दिवसात केले, कारण इकॉनॉमिक्स डोक्यामध्ये असतं, 40 वर्ष ते काम करत होतो. मग ज्या वेळेला मी वेगळा विषय वाचतो तो नकळत आपण समजून घेताना म्हणतो की नाही, आपण रफ नोट लिहिताना जसं लिहितो तशा पद्धतीने ते लिहिलं गेलं. आणि सर मला वाटतं तुमच्याही बाबतीत ते होतं, याची मला कल्पना आहे, किंवा ज्या पद्धतीने आता समीर सरदेसाई सरांनी आपल्या पुस्तक प्रेमी समूहावरती सतत 7 दिवस परिचय करून दिले, ही ताकद त्या क्रॉस कनेक्टिव्हिटीमुळे येते, त्या क्रॉस रेफरन्सिंगमुळे येते. कारण शेवटी तुम्हाला प्रेझेंटेशन आणि आर्टिकल म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हीला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला मीडियावर चांगला भाग होतो. सर आपण अनेकदा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतो, तर स्लाइड वरचं वाचणं याला प्रेझेंटेशन नाही म्हणत, तर 2 स्लाइड मधली वेळ तुम्ही त्या विषयाला धरून भरून काढणं याला प्रेझेंटेशन म्हणतात. ते माझ्या वक्तृत्वाचं सूत्र मी माझ्या व्यक्तिमत्वाला लावायच्या प्रयत्नात असतो, एवढंच आहे. ह्या आता डेटा अनालिसिस बद्दल तुम्ही बोललात की त्याची तुम्हाला मदत झाली प्रत्येक वेळेला डेटा अनालिसिस सुरुवातीला तुम्ही जे शिकलात केलं ते, ह्या विषयाला अनुषंगूनच कौशिक लेलेंनी एक प्रश्न विचारलाय तुम्हाला की कम्प्युटर प्रोग्रामिंगने सुरुवात केली तसा उल्लेख केला तुम्ही, तर ते काय काम होतं कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये आणि त्यानंतर आयटी क्षेत्रात जाणं का नाही झालं? 2 गोष्टी. त्या वेळेला कॉबोल प्रोग्रामिंगचे मी कोर्सेस केले आणि आयसीएल मध्ये जगाला त्यांनी कम्प्युटर विकलेले असले तरी त्यांचं स्वतःच इंटरनल कम्प्युटरायझेशन नव्हतं झालं, त्यामुळे डिजिटायझेशनच्या क्षेत्रामध्ये मी काम केलं. आणि त्यावेळेला कोबॉल हे प्रॉमिनंट किंवा डॉमिनंट लँग्वेज होती, आज काही प्रमाणामध्ये आपण ती जेसीएल मध्ये वापरतो, पण मधला एक काळ असा आहे की कोबॉलला त्या मानाने महत्व राहिलं नव्हतं. आणि कोबॉलची सगळ्यात वाईट स्थिती अशी आहे की कोबॉल मध्ये 0 आणि 1 या दोनच गोष्टी येतात, ते सतत वापरून वापरून माझ्या मनामध्ये नको ती क्रिएटिव्हिटी असल्यामुळे असेल, परंतु असं लक्षात यायला लागलं की माझा शारीरिक आकार 0 आहे आणि या क्षेत्रात मी कितीही घासली तरी मी इंजिनियर नसल्यामुळे, कारण डेटाची माझी डिग्री नसल्यामुळे मी किती वर जाईल पदाच्या दृष्टीने याला मर्यादा आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये करिअर केली नाही. पण एका वेगळ्या अर्थी कौशिक तुला माहिती आहे कारण आपण आता स्नेहसंमेलनाच्या वेळेला बरोबर होतो आणि आता गागोद्याला आपण ट्रीपला गेलो होतो तेव्हाही आपल्या पुष्कळ गप्पा झाल्या. आणि बीएससीचं कॉम्प्युटरायझेशन माझ्या कारकिर्दीत झालं, म्हणजे माझ्यामुळे झालं असं नाही, पण ते होत असताना मी तिथे होतो, सेबी मध्ये तेच होतो, एनएसडीएलच्या अगदी इनिशियल स्टेज पासून आजच्या स्टेज पर्यंत मी होतो, या सगळ्या कंपन्या डिजिटलायझेशन मध्ये होत्या, त्यामुळे बॅकग्राऊंड वरती कम्प्युटर मध्ये झाली नोकरी. म्हणजे मी गमतीने आज नेहमी म्हणतो की उद्या जर टीसीएसला कदाचित कॅपिटल मार्केटसाठी बिझनेस डोमेन अनालिस्ट म्हणून लागला तर चंद्रशेखर टिळक सारखा माणूस चांगला नाही, पण ती माझ्या बकेट लिस्ट मधली गोष्ट नाही एवढं मात्र. धन्यवाद. अनंत मिसे सर आहेत, त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय की लेखन आणि वक्तृत्व हे दोन्ही गुण मुळातच अंगभूत असावे लागतात का की प्रयत्नांनी या दोन्ही कला साध्य करता येऊ शकतात? याचं व्यक्तिनिरपेक्ष उत्तर देतो, म्हणजे चंद्रशेखर टिळक म्हणून नाही उत्तर देत, दुर्दैवानं त्या दोन्ही क्षेत्रात थोडेफार हातपाय हलवत असतो म्हणून सांगतो. केवळ लेखन आणि वक्तृत्व असं नाही, कोणतीही परफॉर्मिंग आर्ट, कारण लेखन ही परफॉर्मिंग आर्ट आहे, ती फक्त तुम्ही कागदावर परफॉर्म करता एवढंच, मग नृत्य असेल, नाट्य असेल, शास्त्रीय संगीत असेल, लेखन असेल, वक्तृत्व असेल, थोडक्यात आपण ज्या 64 कलांचा उल्लेख करतो, आज वयाच्या 64व्या वर्षी माझी धारणा अशी आहे
की जन्माला येताना तिळभर का होईना ती घेऊन यावं लागतं. असलेली डेव्हलप करता येते, नसलेली निर्माण करता येत नाही. आपण हल्लीच्या फॅक्टरीमध्ये ते जरूर निर्माण करतो, पण मिसेस सर तुमच्यासारख्या चाणाक्ष आणि चोकंदळ वाचकाला आणि रसिकाला पहिल्या सेकंदाला कळतं बॉर्न वक्ता कोण आहे आणि घडवलेला वक्ता कोण आहे. मला वाटतं तुमच्या मनामध्येही हेच उत्तर अपेक्षित असेल. मिसेस सर तुमच्यासारख्या ज्येष्ठाने हा प्रश्न मला विचारल्यामुळे मी मोकळेपणाने सांगतो मला फार भरून आलं. त्यांनी आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारलाय की एखादा प्रसिद्ध वक्ता आपल्या भाषणाने मैदान गाजवतो, बऱ्याच वेळेला आपण बघतो ह्या गोष्टी, पण त्या भाषणाचा परिणाम म्हणून मतदानात विशेष फरक पडत नाही असा अनुभव असतो, त्याच काय कारण असू शकत? बापरे, या विषयावर बोलू शकेन पण एका वाक्यात उत्तर देतो. सर एक गोष्ट लक्षात घेऊ की वक्तृत्वानं सभा जिंकणं याचा त्याच मतामध्ये रूपांतरित करणं याच्याशी फार मोठा थेट संबंध नाहीये. अगदीच काही वेगळ्या घटना असतील तर म्हणजे जसं आणीबाणी उठल्यानंतरची जी इलेक्शन होती तो जर माहोल अपवादात्मक असतो त्याच्यामध्ये तुमची एक इमोशनल भावनिक वातावरण मनामध्ये तयार झालेलं असतं दरवेळेला नाही. इलेक्शन जिंकणं हे गणित वेगळं आहे आणि ते जर नसतं तर निवडून येण्याचा निकष हा ज्याला जे सार्वजनिक महत्व आलंय तसं आलं नसतं. आणि दुर्दैवाने एका वेगळ्या संदर्भामध्ये आहे पण सर आता जे काही आपण महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निवडणूक जिंकायचं जे गणित असतं ना ते सत्सद्विवेक बुद्धीच्या पलीकडचं असतं. म्हणजे आता जे महाराष्ट्रात राजकारण चाललंय आणि आता बाई पण भारी देवा तही सिनेमा गाजतोय त्याच्यामध्येही तो विषय येतो. त्यामुळे विनयला माहिती आमच्या ग्रुपमध्ये बोलताना मी नेहमी म्हणतो की राजकारणात सत्सद्विवेक बुद्धी ही मेनोपॉज सारखी असते. ती येणार हे नक्की असतं, ते जाणार हे नक्की असतं, पण काही वेळेला ती वेळेच्या आधी येते, काही वेळेला वेळेवर येते आणि काही वेळेला ती वेळेच्या नंतर येते आणि जाते. पण ती येणार हे नक्की, जाणार हे नक्की. त्यामुळे सभेच्या वेळेला ती आलेली असते, मतदानाच्या वेळेला ती गेलेली असते आणि हे त्याचं खरं कारण. आता एक शेवटचा प्रश्न आहे जो माझाच आहे प्रश्न. बऱ्याचदा तुमचे ललित लेख असतात ते काव्यात्म अंगाने जास्त जातात, म्हणजे तरल प्रकारात मोडतात. आपण बऱ्याचदा काही ललित लेख म्हटले की आपल्याला अपेक्षा असते की 800 शब्दांचे ललित लेख असावे, 500 शब्दांचे ललित लेख असावे, एक साचेबद्धपणा असावा अशा अपेक्षा केल्या जातात. पण तुमचे ललित लेख असतात ते बरेचसे काही 200 शब्दात आटोपणारे, पण ते कवितेच्या मार्गाने जाणारे असतात. तुमची फेसबुकवरती कविता तुम्ही बऱ्याच वेळेला लिहित असतात, एक तुम्हाला विचारते त्याच्याबद्दल. दुःखाचा बाजार मांडणे तसे वेळखाऊ असते आणि असला बाजार बघणे कोणाला हवे असते, अशा तुमच्या कवितेतल्या काही ओळी आहेत. तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की तुमची कविता फेसबुकवर पोस्ट होते आणि त्याच्यानंतर त्याला अनुषंगून असा सुंदर एखादा ललित लेख पण वाचायला मिळतो. तर हे जर्म किंवा हे बीज असतं का तुमची कविता म्हणजे पुढच्या ललित लेख? 1000% असत, कारण माधव माझ्या मताशी सहमत होईल. वर्षानुवर्ष कॉर्पोरेट मध्ये काम केलं ना की आधी टीजर किंवा सिनॉप्सिस द्यावं लागतं आणि मग डिटेल्ड नोट द्यावी लागते, हा एक भाग असतो. आणि दुसरा भाग वैजयंती मला अनेक वेळेला 1-to-1 मेसेज मध्ये विचारते आजच्या या 4 ओळी पुढच्या लेखाची सुरुवात आहे का पुस्तकाची सुरुवात आहे. मोकळेपणाने सांगतो की कविता लिहून झाल्यानंतर काही वेळेला त्याच्यावरती व्यक्त व्हावंस वाटतं आणि म्हणून कविता लिहितानाच डोक्यामध्ये त्याचा ललित लेख करायचा असतो असं असतंच असं नाही, नसतं असं नाही पण असतंच असं नाही. ती कविता दिल्यानंतर त्याच्यावरती येणारे अभिप्राय असतील, आपल्या मनामध्ये येणारे विचार असतील, यातनं तो ललित लेख लिहिला जातो. तुम्ही जर शब्द संख्या किंवा शब्द मर्यादा म्हणलात ना तर तो कदाचित माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये आणि घरामध्ये मी ज्या वयोगटामध्ये राहिलो त्या वयोगटाचा भाग असेल. त्या पिढीला लंबत चौड लिहिलेलं आवडत नाही आणि पिढीचा चीफ रिस्क ऑफिसर असल्यामुळे SMS मध्ये जशी 140 शब्दांची मर्यादा पाळावी लागते तसा त्याचा साईज किती असावा असं मी म्हणतो. म्हणजे गमतीने माझे एक प्रकाशक म्हणतात की अतिलघु कथा याचा जनक चंद्रशेखर टिळक नसला तरी अतिलघु कथा पॉप्युलर करण्यामध्ये शेखर टिळकचा वाटा असतो का? त्याचं कारण असं आहे की काही वेळेला मला असं वाटतं की तुम्ही टीजर द्यावा आणि इंटरप्रिटेशन वाचकावर किंवा श्रोत्यावर सोडावं, कारण इन्फॉर्मेशन आणि इंटरप्रिटेशन याच्यामधला संबंध म्हणजे ललित लेख अशी माझी व्याख्या. बरोबर, असंच आपल्याला ग्रेसच्या कवितांबद्दल पण नेहमी वाटतं की त्याने लिहिलेल्या ओळी असतात त्या इतरांनी इंटरप्रिट कराव्यात त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार. अतिशय सुंदर रंगली आपली आजची मुलाखत. समारोप करावा असं वाटत नाहीये पण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे, समारोप करावा. ऑल गुड थिंग्स एंड फॉर द न्यू बिगिनिंग वी कॅन ऑलवेज से.
तर मी सचिन सरांना विनंती करेन की त्यांनी या सुंदरशा मुलाखतीच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. आणि शेखर आणि श्रेया आणि सचिन दोघांचेही खूप खूप आभार. तुम्ही फार मेहनत त्यांनी केली. मनपूर्वक सर्वांचे आभार. आपण कार्यक्रम आता संपवतोय. पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया. धन्यवाद.